हेलो हेलो हेलो
नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजचा आपला बिलीफ मार्गदर्शनाचा कार्यक्रम ला आपण सर्व उपस्थित झालाय आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री यू बी शुक्ल साहेब प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज गडचिरोली यांचे मी शब्दसुंदरांनी स्वागत करते। तसेच श्री मुधळकर साहेब सेशन जज वन गडचिरोली यांचं पण शब्दसुंदरांनी स्वागत करते। तसेच श्री एम आर वाशिंगकर साहेब सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन अँड चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट गडचिरोली यांचं पण मी शब्दसुंदरांनी स्वागत करते। तसेच श्री फुलझले साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष गडचिरोली यांचं पण शब्दसुंदरांनी स्वागत करते। तसेच श्री पांचोली साहेब सहदिवाणी न्यायाधीश गडचिरोली यांचं पण शब्दसुंदरांनी स्वागत करते। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आमचे सहकारी बंधू तसेच सगळं स्टाफ तसेच बिलीफ प्रतिष्ठा याचं सगळ्यांचं मी शब्दसुंदरांनी स्वागत करते। आजचा आपला कार्यक्रम बिलीफला बिलीफचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये ऑर्डर 5 आणि ऑर्डर 21 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड त्याच्याविषयी आज मार्गदर्शन करणार आहे आणि त्याकरता आपल्या कार्यक्रमाला श्री यू बी शुक्ल साहेब आणि श्री वैमार वाशिंगकर साहेब आणि पांचोली साहेब याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। त्याकरता सर्वांनी त्यांचं मार्गदर्शन फार आपल्याला उपयोगी येणार आहे। याच्यामध्ये आपण जेव्हा कोर्टात कुठलाही वाद येतो आणि वाद आल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा समन्स इश्यू होतो आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं काम हे बिलीफांचं असतं की ते समन्स बरोबर त्याला सर्व करतात की नाही आणि त्या विषयावर आजचा आपण हा प्रमुख म्हणजे जो आपला सूट जेव्हा फाईल होते आणि त्याच्यानंतर जर समन्स प्रॉपरली जर सर्व नाही झाला तर त्या सूटचं काही महत्व राहत नाही, त्याला एक्सपर्टी आम्हाला चालवावं लागतं आणि त्याविषयी हा प्रॉपरली त्याची जर रिपोर्ट यायला हवी त्याच्यासाठी हा आज महत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। एकत्र येणे ही सुरुवात असते, एकासोबत राहणे ही प्रगती असते आणि एकासोबत काम करणे म्हणजे हे यश असतं आणि त्याच यशाकरता आज आपण इथे जमलेलो आहोत। त्याकरता मी श्री आदरणीय यू बी शुक्ल साहेबांना आमंत्रित करते की त्यांनी उद्घाटनपर सन्माननीय श्री मुधळकर साहेब, श्री वाशिंगकर साहेब, फुलझेले साहेब, पांचोली साहेब, सोरटे मॅडम, रजिस्ट्रार मॅडम, न्यायालयातील वरिष्ठ सहकारी आणि बेलीफ बंधू, आपल्याशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे। त्यामुळे सर्वप्रथम काही बोलायच्या आधी मी आपला बेलीफ मित्रांना अशी विनंती करतो की त्यांनी आपला परिचय, आपलं नाव आणि आपल्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा एकंदरीतच आपल्या आपल्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं एका वाक्यात आपला परिचय सोबत जो सांगितलं
तर मला आपला परिचय होण्यामध्ये जरा बरं वाटेल आम्हाला सगळ्यांनी. मी आपल्याला विनंती करतो, माईक आहे का आपल्याकडे वेगळा? नारायण भगवानांकडे प्रमुख केली दिवाणी नाही आहे आपल्या वेदिक पानाच्या अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या कामावरच त्याच्या कामगिरीवरच ज्ञानानं कार्य अवलंबून आहे आणि म्हणून वेदिकाचं कार्य खूप अतिशय महत्वाचं आहे.
गडचिरोली जिल्ह्यातनं गडचिरोली न्यायालयाचे अग्रदूत म्हणून काम करणाऱ्या आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम आमच्या सर्वांतर्फे स्वागत करतो. आपण जो आपला परिचय करून दिला त्यातनं प्रकर्षाने दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे मी जे सांगितलं ते ऐकून आपला परिचय करून देणारा एक वर्ग आणि मी सांगितलं ते ऐकून ऐकलं तरी फक्त आपल्या नावांप्रमाणेच नावानुसारच फक्त आपला परिचय करून दिला पण तरी हरकत नाही. आपला नावाचा परिचय करून घेणं आणि आपल्या सगळ्यांची नावं लक्षात राहतीलच याची काही मी खात्री देऊ शकत नाही. पण यातनं मला एक गोष्ट साधायची अशी होती की आपला आवाज आमच्यापर्यंत पोचतोय याची फक्त आपल्याला मला जाणीव करून द्यायची. आपल्या समस्यांची आम्हाला जाणीव आहे पण तसं असून सुद्धा आपण सर्वजण आपल्याला न्यायव्यवस्थेचा एक कणा म्हणून मानतात आणि आपण जे काम करत आहात त्या कामाचा आपल्याला अभिमान आहे हे आपल्या तोंडून ऐकताना आम्हाला अत्यंत सद्गतीत झाल्यासारखं वाटतं. न्यायव्यवस्थेत न्यायदानाचं काम न्यायाधीश करतात म्हणून न्यायाधीशांकडेच फक्त बघण्याची समाजाचा कल असतो पण प्रत्यक्ष न्यायाधीश जे काम करतात ते काम जमिनीवरती सर्वसामान्यांपर्यंत पोचलं जातं ते केवळ बेलिफाम. आणि म्हणून बेलिफामच्या कामाचा संदर्भ सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये येतो सिव्हिल मॅन्युअलमध्येही येतो पण खास करून बेलिफानसाठी एक वेगळं मॅन्युअल तयार होतं यातूनच आपल्या कामाचं मोठेपण आणि वेगळेपण अधोरेखित होतं आणि ते काम आपण अत्यंत जाणीवपूर्वक काटेकोर पद्धतीने करत आहात आणि सर्वप्रथम म्हणजे नुसतं करत नाही तर आपण ते काम जबाबदारीने करतो आहोत ही जाणीव आपल्या सर्वांच्या मनात आहे हे मला आपल्या शब्दांमधून जाणवलं आणि म्हणून आपलं पुनश्च मी अभिनंदन करतो. संत तुकाराम महाराजांनी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे जे म्हणून ठेवलंय ते खरं आपल्याला योग्य ठरेल.
कारण आपल्याला शांतपणे बसून आम्ही जसं काम करतो ऑफिसमध्ये बसून शांतपणे तसं काम नाही करायचं. आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे युद्धक्षेत्रावर जसे सैनिक लढतात आणि त्यांच्या जोरावरती सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहतात शहरामध्ये आपल्या घरात, त्याची तुलना आम्ही आपल्या कामाशी करतो. आणि आपल्या कामात जर कुचराई झाली तर पूर्ण न्याय व्यवस्थेतून दिल्या जाणाऱ्या न्यायावरती सुद्धा शंका निर्माण केली जाऊ शकते आणि ह्या दृष्टीने आपलं काम अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत जोखमीचं सुद्धा आहे. एखादी इमारत बांधताना त्या इमारतीचा पायाभरणीचा जो काम असतं ते अत्यंत कौशल्याने केलं जात, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो पाया जर नीट भरला गेला नाही तर ती वरती कितीही सुंदर इमारत दिसली तरी एका जोराच्या पावसाने एका वादळामुळे ती इमारत कोसळू शकते. बेलीफ वर्गाचं काम हे इमारतीच्या पायाभरणीचं काम, ते जर काम काटेकोरपणे आणि उत्कृष्ट झालं तरच त्याच्यावरती चांगली इमारत उभी राहू शकते आणि म्हणून आपलं काम अत्यंत मोलाचं. त्याच जोडीला फक्त पाया नाही, आपण बांधलेल्या पायावरती ज्याला न्याय निर्णयाची इमारत उभी राहते त्यावर त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे या कामाचा झेंडा सोपवला जातो, त्या मंदिराचा कळस बांधण्याचं काम पुन्हा आपल्या हातात सोपवलं जातं. पाया तुम्ही भरलाय, कळसही तुमच्याच हाताने होणार आहे. एक्झिक्युशन न्यायालयाने किती निर्णय चांगला दिला तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपल्या हातात असते आणि ती आपण जितकी नियमाने काटेकोर करत जाल तितकाच जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढत जातो. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की न्याय व्यवस्थेवरचा सर्वसामान्य माणसांचा विश्वास कायम ठेवणं आणि तो वृद्धिंगत करणं हे संपूर्णपणे आपल्या हातात आहे. आता असं आहे तर प्रत्यक्ष आपलं काम कसं असावं आणि यासाठी हा कार्यक्रमच मुळात आम्ही आयोजित का केला. एक तुलसीदासांचं दोहा आहे, तुलसी साथी विपत्ती के विद्या विनय विवेक साहस सुकृती सुसत्य व्रत राम भरोसे. याच्यात दोन शब्दांचं मी फक्त बदल करेन. त्याच्यात तुलसी साथ विपत्ती के या विपत्तीच्या शब्दाच्या ऐवजी मी सुकर्म असा शब्द मानेल, म्हणजे तुलसी साथ सुकर्म के विद्या विनय विवेक साहस सुकृती सुसत्य व्रत. पुन्हा एकदा राम भरोसे ह्या शब्दाच्या जागी राम या शब्दाच्या जागी मी न्याय शब्द वापरेल, कारण आपण न्यायालयात काम करतो म्हणून न्याय भरोसे एक. आता हा न्याय भरोसा आहे ह्याबद्दलच आत्ता कालपासून सुरू झालेलं काम फुलझेले साहेबांनी सुरू केलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचंय म्हणून त्यांच्यासाठी या कार्यक्रमातला वेळ राखून ठेवलाय. म्हणून आपण जाण्याच्या पूर्वी ते काय सांगणार आहेत ते सुद्धा आपण लक्षात घ्या. पण आता मूळ सूत्र आहे तुलसीदासांच्या दोह्याचं, तुलसी साथ सुकर्मके. सुकर्म कुठलं आहे? आपल्या हातून समन्सची अंमलबजावणी किंवा डिग्रीचं एक्झिक्युशन जे आपण काम करतोय त्याला आपण सुकर्म म्हणूया थोड्या वेळासाठी. त्यासाठी कशाची गरज आहे? विद्या, प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. विद्या म्हणजे काय? कायद्याच्या तरतुदी आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेतली मॅडमने जसं सांगितलं ऑर्डर 5, ऑर्डर 21, हे माहिती असणं, या तरतुदींच्या बद्दलची माहिती असणं म्हणजे ती विद्या आहे. त्या अर्थाने विद्या हा शब्द. त्याच जोडीला सिव्हिल मॅन्युअल मधल्या बेलीफ मॅन्युअल मधल्या तरतुदी आहेत, हे जर भक्कम असेल तर आपण सुकर्माकडे जाऊ शकतो. आणि हे भक्कम असणं आपल्याला तर या गोष्टींची माहिती आहेच, आपल्याला अनुभवही आहे. पण अनुभव कसा असतो? अनुभव कधी कधी आपल्याला एक जडत्व आणतो. जडत्व अशा अर्थाने की मला सगळं माहिती आहे, मी एकदा वाचलंय. म्हणून कधी कधी काय होतं, आपण केलेली चूक चुकीची पुनरावृत्ती आपण करत जातो आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी म्हणतो तेच बरोबर आहे. म्हणून हे जे काही कायद्याच्या तरतुदींच्या बद्दलचं ज्ञान आहे त्याच्यावरती जर कधी कामाच्या गडबडीत थोडी धूळ बसली असेल तर ती धूळ साफ करण्याच्या कामासाठी आम्ही सगळेजण इथे जमलो आहोत. पण ती धूळ फक्त तुमच्या ज्ञानाबद्दलच असेल असं नाही, ती आमच्याही ज्ञानाबद्दल असेल. त्यामुळे हा जो प्रयोग सुरू आहे तो परस्परांशी संबंधित आहे.
आमच्याही ज्ञानावरची धूळ झटकायचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याही ज्ञानावर जर समजा कदाचित धूळ बसली असेल आणि कार्य आपलं काम करताना काही अडचण निर्माण होत असेल तर ती या कार्यक्रमातून आपण झटकायची आहे. म्हणून विद्या या शब्दाचा उपयोग आहे. विनय, विनय ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कसं होतं की आपल्याला खुर्ची मिळाली किंवा पद मिळालं तर स्वाभाविकपणे विनय आहे ना तो विनय नाहीसा होतो आणि गर्व येतो. आपल्या पाठीमागे एक मोठी व्यवस्था आहे, आपल्याला एका व्यवस्थेचं पाठबळ आहे. या पाठबळातून कधी कधी गुर्मी येते, त्या गुर्मीतून आपली भाषा बदलू शकते आणि ती भाषा ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांच्या विरुद्ध कदाचित वापरली जाऊ शकते. आपण न्यायदानाच्या क्षेत्रात काम करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की आपण न्यायाधीशांसकट आपण सर्व जनतेचे सेवक आहोत. त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला शासनाकडून जो काही वेतन मिळते ते त्या कामासाठी मिळते. म्हणून त्या वेतनासाठी आपण जितकी अधिक सेवा देऊ तितकी अधिक सेवा आपल्याकडून देणं गरजेचं आणि सेवेचं सगळ्यात पहिलं तत्व आहे विनम्रता. म्हणून आपल्या कामामध्ये आपलं काम कटू आहे. न्यायाधीशाचं काम सोपं आहे, न्यायाधीश न्यायदान करून न्याय निर्णय देऊन मोकळं होणार आहे. पण त्या निर्णयातून एक कुठला तरी पक्ष नाराज होणार आहे आणि त्या नाराज झालेल्या पक्षाच्या विरुद्धचं एक्झिक्युशन आपल्या हातात. अशा परिस्थितीत आपली नम्रता शाबूत ठेवून काम करणं हे मोठं चतुराईचं काम आहे आणि म्हणून हे विनय हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा. विवेक, विवेक म्हणजे तारतम्य. हे कुठल्याच पुस्तकात तुम्हाला लिहिलेलं सापडणार नाही, ना सीपीसीत सापडणार नाही, ना मॅन्युअलमध्ये सापडणार, ना बेलिफ मॅन्युअलमध्ये सापडणार. विवेक कुठून येतो? विवेक आपण स्वतःला जे घडवलेलं असतं. मी आपल्याला त्यासाठीच विचारलं की आपण आपला परिचय करून द्या आणि आपल्याबद्दल थोडस काहीतरी सांगा. आपण जेव्हा आपल्याबद्दल बोलतो त्यावेळेला आपला विवेक प्रकट होतो, आपण काय आहोत याची जाणीव प्रकट होते. आणि आपली जाणीव काय आहे? जाणीव हीच आहे की मी जनतेचा सेवक आहे. ही सेवकाची जी जाणीव आहे ती विनयही देते आणि कामातला विवेकही देते. हा विवेक कधीतरी सुटू शकतो. विवेक सुटू शकतो म्हणजे काय? की बेलिपानं काम आपलं काम करताना काटेकोरपणे केलं पाहिजे आणि भावना मध्ये येऊ देता कामा, कारण तो न्याय निर्णय, त्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी करायचं काम आपल्याकडे आहे. पण ही कर्तव्य कठोरता म्हणजे भावनाहीनता नाही हे लक्षात ठेवा. कर्तव्य कामी आपण कठोर असलं पाहिजे पण याचा अर्थ आपण विवेकशून्य आणि भावनाशून्य असतो उपयोगी नाही. आणि म्हणून सुद्धा या गोष्टीचा विचार करण्यासाठी, सामूहिक विचार करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. साहस, साहसाची गरजच आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे हे मी वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही की एखादं अवघड एक्झिक्युशनचं काम आहे हे साहसाचं आणि चतुराईचंच काम आहे. एखाद्या सैनिकाचं युद्धाप्रसंगी जे साहसाचं काम आहे तितक्या साहसाचं काम आपलं आहे. सुकृती, चांगली कृती, सुसत्य व्रत. आपण जे काही करतो आहोत ना ते सुसत्याचं व्रत आहे. ते व्रत लोकांना कसं कळेल? त्यासाठी आपला रिपोर्ट, आपण जो काही रिपोर्ट देतात, आपण चांगलं उत्तम काम केलं पण त्याचा रिपोर्टच चांगला दिला नाही, चुकीचा रिपोर्ट दिला, अर्धवट रिपोर्ट दिला, कायद्याची तरतूद माहिती नसलेला रिपोर्ट दिला, तर ती इमारत ढासळणार आहे. म्हणून ते सुसत्य व्रत जे आहे ते आपण देणारा रिपोर्ट, तो रिपोर्ट कसा असला पाहिजे? प्रत्यक्ष स्थितीनुसार रिपोर्ट असला पाहिजे. जे काही घडत आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या रिपोर्टमध्ये घडून ते न्यायालयासमोर ती परिस्थिती आली पाहिजे. म्हणून हे सुसत्य व्रत आहे. आणि शेवटचं न्याय भरोसे एक. न्याय भरोसा लोकांना तर आपण देतोच आहोत. ज्या लोकांसाठी आपण हे काम करतो त्यांचा न्यायावरचा भरोसा, न्यायावरचा विश्वास वाढवण्याचं, न्यायालयीन व्यवस्थेचे सेवक म्हणून आपण काम करतो आहोत. पण त्या जोडीला आपण स्वतः सुद्धा न्यायावरती विश्वास ठेवायला हवा. आपल्या मनात जर भीती उत्पन्न झाली की मी असं केलं तर माझ्या विरुद्ध असा रिपोर्ट जाईल म्हणून माझ्या विरुद्ध अशी कारवाई होऊ शकेल, या भयामुळे मी हे कामच करायला नको, मिळून येत नाही, सापडत नाही, पत्त्यावर नाही, हे सोपे मार्ग आहेत. ह्या मार्गाकडे न जाता निर्भीडपणे न घाबरता आपलं काम करणं, त्याच्यासाठी न्यायावरचा भरोसा आवश्यक आहे. म्हणून न्याय भरोसे एक. आपलं काम एका स्क्रूचं काम आहे. स्क्रू योग्य ठिकाणी लागणं गरजेचं असतं.
आणि तो स्क्रू कधीच दिसत नाही. आपण ज्या खुर्चीवर बसले आहात त्या खुर्चीला एक 5-6 स्क्रू वरती आधारित ती खुर्ची आहे, पण आपण बघितल्यावर आपल्याला स्क्रू नाही दिसत, खुर्ची दिसते. पण ते स्क्रू काढले तर खुर्ची दिसणार नाही. असं आपलं जे काम आहे अदृश्य हात आहेत आपले या स्क्रू सारखे. हे स्क्रू नसतील तर ही व्यवस्था राहणार नाही, ही खुर्ची राहणार नाही. म्हणून हे स्क्रू सारखं बारीक जरी काम असलं तरी ते मोठं नेताचं काम आहे. आणि ते स्क्रू ड्राईव्ह करणारे आपले एस सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला बेलीफची कामगिरी नेमून देण्यासाठी या स्क्रूला ड्रायव्हरची गरज असते. ते ड्रायव्हिंग फोर्स जे एस आहेत त्यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो. आता आपण म्हणाल की हे तर आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही काय करायचं, आम्ही नेहमीच हे काम करतो, कित्येक वर्ष करत आलो आहोत. आम्ही बदलायला तयार नाही, आम्ही जे आहोत ते आहोत, जे बनले आहोत ते बनले. आता आम्ही स्वतःला बदलू शकत नाही. बदलू कोण शकतं? प्राथमिक शाळेतला मुलगा आहे ना, तो बदलू शकतो. त्याला तुम्ही शिकवा काय शिकवायचं. आता आम्ही बन चुके, आता आम्हाला काही करता येणार. पण आपण नेहमी लक्षात ठेवा, इट ओनली टेक्स अ मिनिट टू चेंज युअर लाईफ. प्रत्यक्ष आपल्यात बदल घडवायचा असेल तर फक्त एक मिनिट, एक क्षण पुरेसा असतो. कुठला मिनिट, कुठला क्षण आहे कोणी सांगू शकेल? तो क्षण, तो मिनिट म्हणजे आपण ठरवणं की मला बदलायचं. ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला आपण ठरवतो की मला बदलायचंय, मला शिकायचंय, मला विद्या प्राप्त करायची आहे, मला तरतुदींमध्ये जरा गोंधळ होतोय, एक्झिक्युशन करताना नक्की काय करायचं, एखादा पक्षकार घरात नाही म्हणून घरातून कोणीतरी सांगतंय तेव्हा काय करायचं, दाराला कुलूप आहे तेव्हा काय करायचं, कॉन्स्पिक्युअस प्लेस कुठे चिटकवायचं, तिथे वादपत्र चिटकवायचं का नाही, अडथळा केला तर काय करायचं, या तरतुदींची मला माहिती नाहीये, माहिती नाहीये. तर ती माहीत करून देण्याचा क्षण जो आहे तो क्षण म्हणजे मी ठरवणं की हे मी माहीत करून घेतोय, आणि हे ठरवलं की पुढचं काम अत्यंत सोपं आहे. म्हणून हा तो क्षण आहे आणि ते मिनिट आहे की ज्याला आपण ठरवणार आहात की मला नवीन आधुनिक ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आधुनिक ज्ञान म्हणजे एन स्टेप, त्याची सुद्धा माहिती साहेब करून देणार आहे. आधुनिक मार्गाने आपण आपलं काम सुलभ कसं करणार आहोत, नवीन गोष्टी मी शिकून सर्व माझ्यासाठी आणि सर्वसामान्यांसाठी मी न्यायाचा मार्ग कसा सुलभ करणार आहे हे शिकण्यासाठीची सुद्धा ही गोष्ट आहे. आपल्याला कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि कुठली गोष्ट कमी महत्वाची आहे त्याचं वर्गीकरण करून महत्वाची कामं कशी पार पाडायची हे सुद्धा आपण आज तिथे शिकणार आहोत. आपल्याला कदाचित वाटेल की हे छोट्याशा छोट्या गोष्टी शिकून काय फरक पडणार आहे का असं बऱ्याच लोकांना वाटत होतं. पण 1972 साली अमेरिकेत एक गणितज्ञ होते, एडवर्ड लॉरेन्स, त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन होतं अंदाजाबद्दल, प्रेडिक्टेबिलिटी बद्दल, अंदाज, एखाद्या गोष्टीत बदल होणारा अंदाज. संशोधनातनं त्यांना असं सिद्ध झालं की ब्राझीलमध्ये एका साध्या फुलपाखराच्या पंख फडफडण्यात जर बदल घडला तर त्या बदलामुळे अटलांटिक मध्ये वादळ येऊ शकत. आपल्याला वाटेल की साधं फुलपाखराचं पंख हलण्याच्या पद्धतीत बदल झाला तर वादळ कसं येऊ शकतं, पण हे या गणितज्ञाने सिद्ध केलं. म्हणून हा ह्याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात. हा बटरफ्लाय इफेक्ट देण्याचं काम आपल्याला आज इथे करायचं. आपल्या कामामध्ये जर थोडस काही काम करताना काही दोष निर्माण झाला असेल तर दोष काढून टाकून आपण बघतो. आपण वाहन चालवतो, आपल्याकडे बऱ्याच जणांकडे टू व्हीलर आहे, आपल्याला असं वाटतं की चालतंय तर काही हरकत नाही म्हणून आपण चालवत राहतो. आणि ज्या दिवशी आपलं टू व्हीलर बंद पडतं त्याला आपल्याला कळतं की अरे दुरुस्त करायला पाहिजे होतं, बरं का, आधीच कार्बन साठला होता तो. जर वेळी जर घर आठवड्याला साफ करत गेलो असतो तर गाडी बंद पडली नसती. पण हे बंद पडल्यावर कळण्यापेक्षा आधी कळलेलं बरं असतं. म्हणून ही काजळीची पुटं आहेत, ही काजळीची पुटं स्वच्छ करून नव्याने, नव्या उमेदीने, नव्या ज्ञानासकट, नव्या कल्पनांसकट आपलं काम नव्या जोमाने करून ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांना आपल्या कामाचा अधिकाधिक फायदा व्हावा या उद्देशाने आज आपली एकमेकांच्या सोबतची ही बैठक आहे. या बैठकीत आम्ही आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, आपणही कदाचित आम्हाला काही सांगणार आहात. आणि यातून एक नवीन कामाचा उत्साह घेऊन आपण जाल अशी मी आशा करतो. आणि आजच्या या 2-3 तासाच्या कार्यक्रमात आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आणि माझं 2 शब्द धन्यवाद.
धन्यवाद सर. सरांचा प्रत्येक शब्द इतका महत्वाचा आणि इतका अनमोल आहे की यावर आपण सगळ्यांनी जर लक्ष दिलं तर आपण खूप छान काम करू शकतो. धन्यवाद सर. मी आता श्री एम आय वाशिंगकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन. नमस्कार. आजच्या या मिलित कार्य मार्गदर्शन कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष व आमच्या सर्वांचे शिक्षक आणि गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्री शुक्ल सर, माझे सिनियर श्री मुधोळकर सर जिल्हा न्यायाधीश एक, माझे सहकारी श्री फुलझेले साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, माझे सहकारी श्री पांचोली साहेब, श्रीमती सोरते मॅडम, या जिल्हा न्यायालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी, श्रीमती घरोटे मॅडम, ठाकरे साहेब, धाबेकरजी आणि सुखदेवीजी आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, आजची जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेपूर्वी म्हणजे ज्यांच्या मी भाषणाची आतुरतेने वाट पाहतो ते भाषण संपलंय, तर आपण त्याच्यातून म्हणजे आमच्यासाठी सुद्धा म्हणजे मीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व न्यायाधीशांसाठी जे बोध असतात, जे तत्व असतात ते आम्हाला मिळत असतात. मला ही कार्यशाळा मी प्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये करणार आहे की इथे स्क्रीनवरती काही पीपीटी राहतील किंवा एक हे राहू, आणि मी असं ठरवलंय की एक तर्फी संवाद होणार नाही. जसं आता या विषयामध्ये पण एकतर्फी डिक्री, एकतर्फी हुकुमनामा तुम्ही शब्द ऐकला असेल, हा एकतर्फी जो आहे ना, हा एकतर्फा जो शब्द आहे हा त्या वादीसाठी चांगला असतो, ज्याला मिळते त्याच्यासाठी पण चांगला असतो, पण खूप वरच्या लेवलला गेल्यानंतर की ज्याला आम्ही प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतो, ज्याच्यामध्ये आम्ही लॅटिनची एक म्हण वापरतो ऑडी अल्ट्रम पार्टम, या जो न्याय असतो तो नैसर्गिक तत्वानी झालेला जो न्याय असतो की दोघांनाही ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांनी त्यांचा निकाल दिला, आणि ही दोघांना ऐकण्याची संधी देण्याचं जे काम येते ते आपलं आहे. ती संधी, माझ्यावर काही आरोप केले ते खोडून टाकण्याची संधी मला मिळते, आणि त्याच्यामध्ये थोडीशी जी चूक झाली तर कदाचित मी माझा शेवटचा श्वास हा त्या एका एकतर्फी डिक्रीद्वारे सहन करेल. तर त्यासाठी म्हणून आपण अग्रदूत म्हणून काम करतात की डिफेंडंट वरती किंवा जजमेंट डेटर वरती जी सर्व्हिस असते ती किती मोलाची असते आणि किती महत्वाची असते ते आपण बघूया. एक छोटीशी कहाणी सांगतो की दोन लाकूड तोडे होते, म्हणजे ही सर्वांना माहीत असेल पण तरी मी प्रयत्न करतोय की ते दोन लाकूड तोडे जातात, त्याच्यातला एक जो लाकूड तोडे आहे ना घर खूप भरभराटीला येतात, ते तो पण तोडतो, हा पण जातो, सर्व दोघही जण जातात, एकाच वेळ जातात, एकाच वेळ चालू करतात काम पण, हे सर्व चालू असते त्यांचं, याची भरभराट होते, हा थोडा श्रीमंत होतो, दुसऱ्याला वाटतं की बा असं कसं, मी पण प्रामाणिकपणे काम करतो, हा पण करतो, याचं काय, याच्यामध्ये काय फरक झाला, मग तो विचार करतो आणि एका सुज्ञ माणसाकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मला सांगा की मी पण तेवढीच मेहनत करतो, हा पण तेवढीच मेहनत करतो, तरी पण याच मात्र सुरू आहे आणि याचं चांगलं होत आहे, माझं नाही होत आहे. त्याला ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही उद्या या, आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्याला सांगतात तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही तुमची जी कुऱ्हाड आहे ना तिला थोडी धार लावा, तुमच्या कुऱ्हाडीला जर धार लागली तर कदाचित तुम्ही पण याच्यासारखीच प्रगती करू शकता. म्हणजे झालं काय होतं की दोघांकडे कुऱ्हाड होती, दोघांनाही लाकूड तोडण्याचं विकण्याचं कौशल्य होतं, फक्त प्रश्न कुठे होता, जे आहे त्याला थोडी चमक द्यायची होती, पॉलिश करायचं होतं, त्या ज्ञानाला थोडी काजळी, अज्ञानाची काजळी काढून ज्ञानाचा जो ज्ञान जे आहे त्याला थोडं द्यायचं होतं, आणि त्या उद्देशाने आपण हे काम केलं.
मी आता सुरू करणार आहे. आज आपल्या कार्यशाळेमध्ये एस पण आलेले आहेत, नाझर पण आलेले आहेत. तर मी मगाशी जसं म्हटलं की हे जे ट्रेनिंग आहे हे एकतर्फी होणार नाही, संवादात्मक होईल. तुम्ही बोलणार, मी बोलणार, आणि आपण संवादातून काहीतरी चांगलं निकाल म्हणजे काढण्याचा प्रयत्न करूया. तर मला पहिला प्रश्न आहे की तुम्ही बेलीप म्हणून आणि नाझर म्हणून माहीत असेल ना, तर मला सांगा की समन्स म्हणजे नेमका काय असतो आणि समन्स मध्ये नाझर म्हणून तुम्ही काय पाहणार. सुरुवात समन्स पासूनच होणार, तर ज्यांना कोणाला समन्स वरती काय काय असायला पाहिजे आणि समन्स वरती दर्शनी म्हणजे ज्याला फेस व्हॅल्यू म्हणजे असं पाहिल्यानंतर काय काय असायला दिसलंच पाहिजे हे सांगा मला. कोणी पण नाझर प्लीज काय नाही हा सांगा वानखेड द्या ना, माहीत द्या ना, थोडा थोडा माहीत घ्या ना, म्हणजे सर्वांना ऐकू यायला पाहिजे. माईक चालू करा. आणि अजून कोणाला काही जोडायचं आहे का? हा बोला. तुमचं नाव पण काय हा म्हणजे कोणाचं स्वा असते स्वा कशावर म्हणजे मला नाही. बर पुढे अजून कोणाला जोडायचं आहे? त्यांनी सांगितलं पत्ता पेशी तारीख यांना काही सांगायचं सांग. हा द्या ना, हे माहीत घ्या ना, म्हणजे सर्वांना ऐकायला आलं पाहिजे. अच्छा पूर्ण ऍड्रेस म्हणजे काय? चालू प्रेझेंटेशन चालू. बर आता मलाही सांगा की अमीरझा किंवा हे पोरला गाव आहे, इथे प्रतिवादी आणि पोरला एवढं जर लिहिलं तर चालेल का? चालेल का? नाही प्रतिवादीचं नाव लिहिलं आणि राहणार पोरला असं एक एक प्लीज उभवून सांगा. हा तालुका लिहिलं का? बर बर म्हणजे बर बर म्हणजे आता थोडक्यात असं म्हटलं तर चालेल का की जो समन्स आहे त्या समन्स वरती सर्वात महत्वाचं जे असतं ती म्हणजे पेशी तारीख. बरोबर आहे, त्या तारखेच्या आत प्रतिवादी पोहोचला पाहिजे म्हणून आपल्याकडे देण्यात येते. ठीक आहे, दुसरं आहे की प्रतिवादीचा पूर्ण आणि अचूक पत्ता. ठीक आहे, आता तुम्ही जसं म्हटलं की पोस्ट राहणार अमीरजा पोस्ट आरमोरी किंवा गडचिरोली जिल्हा गडचिरोली आणि प्रतिवादीचं नाव आहे, समन्स तुम्ही बजावू शकता असं तुमचंच म्हणणं आहे. बरोबर आहे ना? पण समजा आता मी असं लिहिलं माझं नाव आणि नागपूर म्हणजे तुम्हाला निघण्यापूर्वी ही समन्स की बॅग मध्ये टाकलं चालला असं नाही, तर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? समन्स मध्ये काय पाहावं लागेल? संपूर्ण पत्ता पेशी तारीख. ठीक आहे, बरं आता मला सांगा जर पत्ता अचूक असला तर तो प्रतिवादी काय म्हणतो? घेतो का? जर त्याच्यावर पत्ता चुकीच्या ठिकाणचा असला तर प्रतिवादी घेतो का समन्स? नाही घेत. तुमचा अनुभव असा. बर
वर घ्या, स्क्रॉलिंग करा. आता माझ्याकडे जो विषय आहे ना तो आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता, म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड ज्याला आपण म्हणतो. त्या सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आपल्या समन्सच्या बजावणीसाठी काही नियम दिलेले आहेत. ते जे नियम आहे ना ते आदेश 5 मध्ये नमूद केलेले आहेत, ज्याला ऑर्डर 5 म्हणतो. त्यानुसार न्यायाधीश हे समन्स काढतात. तर आपण याच्यातल्या काही ठळक तरतुदी इथे एक बघू आणि नंतर मग आपण कॉन्टिजन्सीज पाहू, म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत काय करायचं. जमीन पिक्चर पाहिला आहे का तुम्ही? जमीन अजय देवगणचा पाहिला आहे कोणी? नाही. त्याच्यामध्ये मेजर जनरल आणि कॅप्टन याच्यामधला संवाद आहे. जेव्हा त्याचं कोर्ट मार्शल करायचं असते, अभिषेक बच्चनचं जेव्हा कोर्ट मार्शल करायचं असते, तेव्हा त्या तळ्याच्या खाली ते जे ब्रिगेडियर असतो अजय देवगण तो त्याला बोलवतो आणि त्याच्यामध्ये तो त्याला मिलिटरीचे रूल्स सांगतो. तो त्याला म्हणतो की मी हे वाचलंय मेजर, आई हॅव ऑलरेडी गॉन थ्रू इट, म्हणजे मी त्याच्यातून गेलेलो आहे. तेव्हा जो तो संवाद आहे तो त्याला सांगतो की हे बॅटल फील्ड आहे, तुझे त्याच्यात काहीतरी 12 ते 13 सोल्जर कॅप्टनच्या चुकीमुळे मरतात जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्याचं कोर्ट मार्शल तो म्हणतो की मी कोर्ट मार्शल ऑर्डर करतो, इसके पहिले आप यू टेंडर युअर रेझिग्नेशन, असा तो संवाद आहे. तर त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं ना की तिथे जाऊन तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, त्या परिस्थितीशी अनुरूप असा निर्णय घ्यायचा आहे. तर आपण हे बघूया खाली स्क्रॉलिंग. आपण हे थोडस एक 2 मिनिटं वाचूया सामुहिक वाचनाने. थोडस खाली घ्या ना स्क्रॉलिंग नीचे. हा माझ्यासोबत वर वर सर्वात टॉपला घ्या. हा आता ऑर्डर 5 रूल 9 ही तरतूद आहे. ज्या न्यायालयात दावा दाखल असेल त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये प्रतिवादी राहत असेल किंवा समन्स स्वीकारण्यासाठी अधिकार दिलेला असेल त्याचा अभिकर्ता म्हणजे ऑथराइज एजंट राहत असेल. खाली घ्या पेज डाउन करून. समन्सची बजावणी करावी तेव्हा न्यायालयाने निर्देश दिला असेल त्या योग्य अधिकाऱ्याने त्यास दुय्यम असलेल्या एखाद्या अधिकाऱ्याने समन्सची बजावणी करावी म्हणून ते त्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात किंवा पाठवण्यात येईल न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर. काय म्हणतंय? योग्य अधिकारी हा ज्या न्यायालयाचा दावा असेल त्या व्यतिरिक्त अन्य न्यायालयाचा अधिकारी असू शकेल आणि तो असा अधिकारी असेल न्यायालय निर्देश अशा रीतीने त्याच्याकडे समन्स पाठवण्यात येईल. हा जो अधिकारी आहे कोण आहे? कोण आहे? बेली. बरोबर. म्हणजे तुम्ही कोर्टाचे ऑफिसर आहे इथपर्यंत ऑर्डर 5 म्हणते, बरोबर आहे ना? नंतर स्क्रॉलिंगच करत होते, व्ह्यू छोटा करा. आता मूळ मुद्द्यावर येऊया की बजावण्याची पद्धत. आता त्याच्यासाठी ऑर्डर 5 रूल 13 मध्ये बजावण्याची पद्धत दिली आहे. न्यायाधीशाने किंवा अपीक नेमील अशा अधिकाऱ्याने सही केली न्यायालयाची मोहर अंकित केलेली प्रत सुपूर्द करून बजावणी केली पाहिजे. आता मला एक सांगा की एक समजा 6 प्रतिवादी आहे आणि 6 प्रतिवादीचे 6 समन्स तुमच्याकडे दिले. तुमच्याकडे 6 समन्स देतात की एकच समन्स देतात त्याच्यावर 6 नावं लिहून? म्हणजे सगळे बहीण भाऊच आहे, एकाच खर्च आहे, 6 कॉपी मिळतात. चला मग आता हे जे 6 आहे ते आपण कंटाळ येतो ना, एकाच खर्च आहे तर आपण रिपोर्ट कसा लिहिता? बर, चल, व्हेरी गुड. बर, आता 12 व्यवहार असेल तेव्हा समन्सची बजावणी प्रतिवादीवर व्यक्तिशः केली पाहिजे. शब्द काय वापरला त्यांनी? व्यक्तिशः. मात्र समन्स स्वीकारण्यासाठी प्रतिवादीने अभिकर्त्याला अधिकार दिलेला असल्यास त्या बाबतीत अशा अभिकर्त्यावर केलेली समन्सची बजावणी पुरेशी असेल. बरोबर आहे. हे सर्वात महत्वाचा नियम मला असं वाटलं याच्यात आपल्या कामाचा आहे आजच्या दिवसाने. आता मला सांगा, हे पहिले तर मला कळलं की
म्हणजे मी जेव्हा वाचलं तेव्हा व्यक्तिशा म्हणजे जसं माझ्या नावाचा समन्स आहे, मी माझी सही केलं, नाव लिहिलं म्हणजे मला मिळालं, आहे ना. आता हे जे प्रतिवादीने अभिकर्त्याला इंग्लिश मध्ये आहे त्याचा शब्द ऑथराइज एजंट, आणि अभिकर्त्याला अधिकार दिलेला असल्यास म्हणजे त्याला काय पाहिजे असले पाहिजे, ऑथॉरिटी. मग हा सांगा काय म्हणायचं, बोला. पॉवर ऑफ म्हणजे तुमच्या मतानुसार त्याच्याजवळ तुम्ही पॉवर ऑफ माहीत घ्या ना थोडं, म्हणजे सर्वांना आम्हाला कसं आहे सर्वांना. बरं, म्हणजे मग आता तुम्ही तिथे गेले, तुम्ही गेले तर तुम्ही काय पाहणार, पहिले पॉवर ऑफ अटॉर्नी पाहणार. तो ऍडल्ट मेंबरचा वेगळा आहे, आपण आपण तिकडे नंतर जाऊया. आपण हे फक्त अभिकर्ता म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी, अजून कोणाला काही जोडायचं आहे का, म्हणजे यांच्यासोबत काही अजून ऍड. हा बोला ना, रघुचे काय म्हणतात बघूया थोडं. एक सेकंड, एक आपल्याकडे ना थोडा सर्वांना खा तिकडे ऐकू नये तर थोडा माहित घ्यावा आणि मग सांगा. आणि दिवाणी माझ्याकडे दिवाणी आदेश दोन पण आहे मराठीमध्ये, कोणीतरी वाचून पण जात. नाही तोपर्यंत दुसऱ्यांना काही, आता जसं त्यांनी एकानी पॉवर ऑफ अटॉर्नी सांगितलं. हा त्याचा काय बरोबर. हो व्हेरी गुड, बरोबर बरोबर आहे हे. तर ठीक आहे, थँक्यू. मला एक सांगा की आता त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी पाहिल्याशिवाय, मी त्याला म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नीची चौकशी केल्याशिवाय किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी पाहिल्याशिवाय समन्स देणार नाही असं म्हटलं आहे ना, बरोबर आहे ना. अजून कोणाला काही सांग. ओळखपत्र म्हणजे म्हणजे माझं आहे तर माझं तर मी घेतलं, आपण आता त्याच्या एजंट बद्दल बोलतोय तर ओळखपत्र पाहणार का तुम्ही एजंटच. नाही माझा समन्स घेण्यासाठी या मॅडम दिवाणी न्यायाधीश म्हणून मी काम करतो, मी डायस वरती आहे, माझा समन्स मी मला घ्यायचा नाही की मी कामात आहे किंवा मी ट्रेनिंगला गेलो आहे, तर म्हणून मी माझ्या वतीने घेणारा एक माणूस ऑथराइज एजंट ज्याला अभिकर्ता म्हणतो आपण मराठी, त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं ओळखपत्र, ते म्हणतात पॉवर ऑफ अटॉर्नी. अजून कोणाला काही आता तुम्हाला येत असेल ना प्रश्न, येतो ना बँकेत जाता किंवा कुठे पण. सर बोल. त्यांना समान स्वरूपित करण्याचा अभिमान जर लिहून देत असतील तर त्यांना तरी वाटत नाही.
समन्स सॉरी पुन्हा अच्छा नाही आपण वेगळा मुद्दा आपला ऑथराइज एजंट म्हणजे मी नाही आहे माझ्या घरी तुम्ही गेले मी नाही आहे मी एकटाच राहतो किंवा मी एक व्यवसाय चालवतो किंवा कंपनी आहे आणि मी नाही आहे अशा व्यतिरिक्त अशा वेळेस तुमच्या समोर हा पर्याय दिला आहे सीपीसी अभिकर्त्याला अधिकार केला असल्यास त्याबाबत अशा अभिकर्त्यावर केलेली समन्सची बजावणी पुरेशी असेल म्हणजे तो नाही मिळाला तर अशा कॉन्टिजन्सी मध्ये म्हणजे अशा परिस्थितीत असं राहील असं म्हणत आहे तो माणूस म्हणजे तिसरा माणूस म्हणत असेल की बा तुम्ही देऊन द्या साहेब मी तुम्हाला लिहून देतो की हा जो माणूस आहे सेठ जे आहे सेठजी जेव्हा केव्हा येतील मुंबईवरून तेव्हा सेठजी 100% कोर्टात येतील अशी मी लिहून देतो हमीपत्र आणि तुम्ही ते स्टॅपल केलं तुमच्या रिपोर्टला आणि घेऊन येणार असंच ना अच्छा अच्छा हा तिकडे जाऊ तिकडे जाऊ बंद दाराकडे आपण जाऊ आता सध्या मी फक्त इथेच आणलेला आहे साखरेचा समस्या म्हणजे तुम्ही पोलीस पाटलाला देऊन टाकणार का गावामध्ये नाही साक्षीदार नाही हे आता प्रतिवादीवर म्हटलंय प्रतिवादी आपण इथे प्रतिवादीवरच आहोत ठीक आहे चला स्क्रॉलिंग करा अतुल स्क्रॉलिंग करा हा आता पुढलं जे आहे ना प्रतिवादी ज्याच्या मार्फत धंदा चालवित असेल अशा अभिकर्त्यावर समन्स बजावणी करणे एखाद्या व्यक्ती विरुद्ध कोणत्याही धंद्याच्या किंवा कामाच्या संबंधात दावा दाखल केलेला असेल त्या न्यायालयाच्या अधिकाराच्या स्थानिक मर्यादामध्ये ती राहत असेल अशा व्यक्तीला खाली घ्या थोडस हा बिझनेस बद्दलचा आहे है ना हा बिझनेस बद्दलचा आहे मग असा तो जर थोडा फरक दिसतोय ना की आता बिझनेस म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया पण असेल स्टेट बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे नागपूरला मुंबईला जिथे कुठे असेल इथे ब्रँच आहे ना किंवा टाटा मोटर्सच हेडक्वार्टर किंवा टाटा मोटर्स जे आहे आपल्याकडे किंवा हुंडाई आहे याची ब्रँच आहे इथे है ना मग आता हे हा जो नियम आहे हा नियम असं म्हणतो की तिथे बिझनेस करतोय तिथे आता तुम्हाला मॅनेजर आहे मॅनेजर कोण राहणार त्या ब्रँचचा हेड आहे ठीक आहे मला एक प्रश्न आहे की तुम्ही स्टेट बँकेत गेले स्टेट बँकेत गेल्यानंतर तुम्ही आमचा समन्स आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ब्रँच गडचिरोली किंवा LIC गडचिरोली माझा छोटासा असा प्रश्न आपण संवाद करूया काही प्रश्न उत्तर काही नाही तर मला सांगा तुम्ही कोणाला देणार समन्स चला हा ते का म्हणतात त्यांना द्या ना माहिती ब्रँच मॅनेजरला देणार बर आणि समजा टाटा मोटर्स मध्ये गेले तर बरं आहे हेच व्यवस्थापन हे कसं करणार मी म्हटलं मी तिथं मी चांगला शूट म्हणजे हे कोट वगैरे घालून गेलो टाय वगैरे लावले आणि बसलो आहे बँकेत मी मॅनेजर आहे असं म्हटलं तर मला देऊन टाकणार का बर प्रयोजनार्थ नौकाधिपती हा मालकाचा किंवा भाडेकऱ्याचा अधिकर्ता असल्याचे मानण्यात येते आता
पूरा पुढे जाऊया ऑर्डर 5-14 कडे. स्थावर मालमत्तेच्या मालमत्ते संबंधीच्या दाव्यांमध्ये प्रभावी अभिकर्त्यावर बजावणी करणे. काय फरक आहे याच्यात थोडस तुम्हाला काही जाणवलं का? कुठला काही शब्द जास्तीचा अभिकर्ता आहे याच्यात? काय म्हटलंय? प्रभारी आहे. तुम्ही प्रभारी, प्रभारी म्हणजे तात्पुरता ना. स्थावर मालमत्तेचा अनुदोष मिळण्यासाठी अपकृत्य भरपाई मिळण्यासाठी दाव्यात प्रतिवादीवर व्यक्तीच्या समन्स बजावणी शक्य नसेल आणि समन्स बजावणी स्वीकारण्यासाठी प्रतिवादीने अधिकारी दिलेला कोणी अभिकर्ता नसेल तर प्रतिवादीचा जो कोणताही अभिकर्ता मालमत्ता मालमत्तेच्या प्रभारी असेल त्यावर सुद्धा बजावणी करते. बरोबर, एवढं सोपं आहे. आपण तर अभिकर्त्यावर आता पुढे गेले पुढे ते काय म्हणतात यापूर्वी जाण्यासाठी आजचं जे ट्रेनिंग आहे, आजचं जे ट्रेनिंग आहे की आता बघा आपण तुम्ही प्रश्न विचारले की अजूनही आपण अभिकर्त्याचा कोर्स शिकलेला असेल की नाही पाहिजे म्हणून
अशा प्रसंगात
आपण आता एक प्रोविजन वाचले आम्ही करता है तर तुम्ही तुमचा अनुभव सांगा की आता ही ही परिस्थिती आहे गेले सकाळी गेले 11:30 वाजता तेव्हा सेंट्रल सांगितलं सोय आहे पुन्हा 3 वाजता गेले तुम्ही जरा बँकेचे काम वगैरे करून पुन्हा करू तेव्हा म्हटलं सेंट्रल सोय आहे तू कोण आहे हा मुंगा युवाचू मी मो सेंट्रल का पूरा काम होई देता ते मालूम नाही जेव्हा आदिवासी सब मेरे मालूम नाही इसको पैसा कोणी दे सकते ये देखो तुम कैसे डालता और ये हमारे सेंट्रल को तकलीफ देता तो तुम्हारा पूर्ण केसी समजाव सांगितली सर्व काही सांगितलं सर्व झालं अशा परिस्थिती तुम्ही काय करणार पत्त्यावर जाऊन त्या संबंधित व्यक्तीचं जो मुलाचं नाव असेल त्याच्या नावाबद्दल आपण चौकशी करू आणि संबंधित व्यक्ती तो त्या ठिकाणी जर हजार मिळायला नाही आणि एकाकडे सांगत असतोय तो जर प्रकाराने केसमध्ये असेल ते सांगत असतोय की सेंटची चौकी आहे तर आपण त्या व्यक्तीकडून प्रत्यक्ष सेंटची चौकी होय हा व्यक्ती बाहेर कुठं त्याच्याकडून त्याचा व्हिडिओ ठेवा आपण त्या झोपड्या ठिकाणी जाऊन त्याला ठीक आहे चला आता आपण जजमेंट कडे वळूया काय सांगायचं
असलेले सिटीजन झोपले असतील त्यांचे जे एम्प्लॉई पर्सन आहे त्यांच्या आपल्याला त्यांना देत आहे. अशा परिस्थितीत मी वारंवार गेलो चर्चा थोड़ा एनर्जी पाहिजे. आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेणार इथेच चहा घेऊया आपण आणि त्यानंतर पुन्हा आपण सुरू करू आपण. आपण आपला जागा
ज्या केसवरून आजचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेलं आहे. आता जसं आपण आतापर्यंत मी आपण हे जाणून घेतलं की आपल्याला काय अभिप्रेत आहे, म्हणजे आपल्या मनात काय आहे, सर्व्हिस करणं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय आहे हे आपण सांगितले, आपले अनुभव सांगितले, आपण आपल्या कडे आपल्याला जे वाटतं ते पण सांगितलं. आता आपण जाऊया की नेमकं कायदा काय म्हणतो, माननीय उच्च न्यायालयाची काय अपेक्षा आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाची काय अपेक्षा आहे. कारण की मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपला एक रिपोर्ट हा त्या प्रतिवादीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो आणि असं मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये खूपदा होते. एक्सपार्टी डिवोर्स आयुष्यातली महत्वाची घटना असते आणि ती एकतर्फी डिवोर्स सोडचिठ्ठी झाल्यानंतर त्याचे किती गंभीर परिणाम होतात ते आपण अपेक्षा म्हणजे कल्पना करू शकत नाही. कोणाचं दुकान चाललं जाणं एकतर्फी हुकूमनाम्याच्या आधारावर कोणाचा आयुष्यभराचा सहारा चाललं जाणं, आसरा चाललं जाणं हे फार गंभीर परिणाम असते. आपण बघूया म्हणून वर घेतो. या केसमध्ये असं झालं होतं, वर सर्वात वर टॉपला पहिलं पेज हा, या केसमध्ये मी खाली स्क्रॉल स्क्रॉल हा, की यामध्ये असं झालं होतं की जी सर्व्हिस आहे ती बेनिफनी नोकरावर केली होती. ज्या ज्या प्रतिवादीच्या नोकरावर बेनिफनी सर्व्हिस केली आणि त्यानंतर वकील साहेबांनी आता हायकोर्टच्या रीट माझ्याकडे येतात, बरोबर आहे, तुम्ही हेड बेनिफ तुम्ही करता आणि हे माझी सही घेतात. आता त्यांनी ही केल्यानंतर तिथल्या वकील साहेबांनी अर्ज लावला हायकोर्टामध्ये की नोकरावर सर्व्हिस केली जाऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही पुन्हा सिनियर डिव्हिजन साहेबांना सांगा की बेलिफांनी योग्य रीतीने समन्स बजावावा. और नेक्स्ट खाली नंतर आता ऑर्डर 5 रूल 15 सुद्धा मान्य उच्च न्यायालयाने खाली घ्या आपल्यासाठी. आता ते म्हणतात की सर्व्हिस कॅन बी मेड ऑन ऍडल्ट मेंबर ऑफ फॅमिली. आता मगाशी मी ऑर्डर 5 रूल जो आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी बोलताना सांगितले की मी त्याच्या घरच्या संज्ञान माणसाला समन्स देणार, ठीक आहे. आता खाली घ्या. आता ते म्हणतात की बा सर्व्हिस कोणाला कशी करावी हे सुद्धा माहीत नाही असं माननीय उच्च न्यायालय म्हणते आणि त्याच्यामुळे द ड्युटी इज कास्ट ऑन द बेलिफ टू सर्व नोटीस समन्स ऑफ द कन्सर्न ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. मगाशी जे सांगितले हे आपापले अनुभव होते, अनुभवातून आलेले असतील किंवा वरिष्ठांनी आपल्या सिनियरनी सांगितलं की हेड बेलिफ साहेबांनी म्हणा किंवा अजून कोणी सांगितलं असेल की ऐसा लिख ऐसी इसमें आणि आजकाल सर्वांच्या खिशात मोबाईल आहे त्याच्यामुळे लगेच इन्स्टंट मार्गदर्शन मिळालं असेल. पण तसं न करता ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ लॉ कायदा जे म्हणतो त्याप्रमाणे आम्हाला तुमचा रिपोर्ट हवा आहे, तरच तो रिपोर्ट वरपर्यंत ठीक आहे. नंतर नेक्स्ट एक मिनिट वर घ्या, वर थोडं खाली हा थोडं वर अजून वर घ्या. आता ही जी केस सांगितली मी हे बघा त्यांनी काय म्हटलं, देर इज अ कन्फ्युजन. आता खूप सारे कन्फ्युजन आहे आपल्यामध्ये, मग अशी पाहिलं ना आपलं हाऊस पण डिवायडेड झालं होतं. बेलिफ रिस्पॉन्डंटच्या घरी गेला, त्यावेळेस तिथे प्रतिवादी किंवा रिस्पॉन्डंट मिळून आला नाही, त्याचा नोकर सर्वंट ऑफ द रिस्पॉन्डंट केम आउट अँड आस्क हिम अबाउट द वर्क, काय काम आहे म्हणून नोकराने विचारलं, आहे की नाही. खाली घ्या. त्यांनी सांगितलं की मास्टर इज रेस्टिंग अँड ही कॅनॉट वेकअप. शेठजी म्हणजे जे प्रतिवादी आहेत ते आराम करतायत, ते उठणार नाही असं नोकरांनी आतमध्ये जाऊन सांगितलं. मग काय केलं, त्यांनी असंही सांगितलं की शेठजीने ऐसा भी बोला है मुझे की तू ले ले नोटीस, मेरे को मत उठा अभी, तू ले ले नोटीस और वो बेली को भेज दे घर को. आता तसंच यांनी आज तू कलेक्ट द नोटीस बेल आणि मग बेलीफ साहेबांनी म्हटलं की आता शेठजीच म्हणते याला की घेऊन जा घेऊन घे, म्हणून त्यांनी नोटीस आणि सर्व देऊन टाकलं. मास्टर वॉज स्लीपिंग अँड आता याच्यात कॉन्ट्रडिक्शन, तो झोपला होता तो सांगितलं कसं, तो झोपेत होता ना,
मग तो सांगणार कसा, झोपेतून झोपेत सांगणार का, झोपेत कोणी बोलतात का? हा, आणि झोपेत बोललं तर त्याचे काही वेगळे परिणाम असतात. नेक्स्ट खाली. नंतर सेकंड, इन स्पाइट ऑफ हॅविंग नॉलेज द बेलीफ हॅड गिव्हन द कॉपी ऑफ नोटीस आणि समन्स टू सर्वंट इज ऑल्सो अनादर क्वेश्चन. आता हाच प्रश्न आहे की सर्वंटला, आणि म्हणून आपल्या छोट्याशा चुकीमुळे, मी मगाशी म्हटलं ना की एक छोटीशी चूक किती मोठी येऊन जाते, की त्याच्यामुळं उच्च न्यायालय म्हणजे राज्यातलं सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा या छोट्याशा चुकीमुळे एवढा वेळ द्यावा लागला. म्हणजे महत्वाचे काम सोडून फक्त आपण योग्य रीतीने बजावलं नाही म्हणून. आणि म्हणून आणि जेव्हा उच्च न्यायालयाचे समन्स वॉरंट पाण्याकडे येतात तेव्हा हेडपोलीस धावपळीमध्ये समन्स घेऊन येतात. येतात ना तुम्ही 4:30 माझ्याकडे का सांगता की रीट आहे साहेब, बरोबर आहे ना? कोण आहे उभे पोलीस वाहन करून? तुम्ही किती वाजता येता? 4:30-5 धावपळीत येतात, आहे ना? तेव्हा मी डायस्वरी असतो कदाचित, है ना? आणि साहेब हायकोर्टात पाठवायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून खाली घ्या. आता माननीय उच्च न्यायालयाचं असं आहे की बा मला, हे माझ्यासाठी आहे की आता जसं तुम्ही आणलं ना की हे मला सांगितलं आहे की बा तुम्ही बघितलं सुद्धा नाही का, ठीक आहे खाली घ्या. म्हणजे एकामुळे आता तुमच्यामुळे मी पण मला पण आहेच. आता कारण की मी फॉरवर्ड करतो ना इथल्या पूर्ण प्रोसेस. वी इफ वी सी द प्लेस ऑप्शन्स बाय अफिक्सिंग, आता काय करायचं हे त्यांनी सांगितलं की ठीक आहे बा झाली तुमची चूक, आता माननीय उच्च न्यायालय आपल्याला सांगतं, हायकोर्ट सांगतंय की तुम्ही जेव्हा त्यांनी प्रतिवादींनी समन्स घेण्यास नकार दिला तर काय काम होतं आपलं, इथे चिपकवा. त्यांनी म्हटलंय बाय अफिक्सिंग अपॉन हिज रिफ्युजल टू ऍक्सेप्ट द सर्व्हिस अँड हॅज बीन ड्युली अफॉर्म. आणि खाली ती जी रिपोर्ट आहे, आता तिसरा माणूस पण आला पिक्चर मध्ये. कोण आहे तिसरा माणूस? तिसरा आला ना, म्हणजे आता दोन झाले ना, सिनियर डिव्हिजन बेली पर्यंत होता, आतापर्यंत तिसरे पण आले ना. तिसरे पण आले त्याच्या, म्हणजे आता बघूया आपण तिसरे. अटॅच टू सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन ही हॅज ऑल्सो नॉट अप्लाइड हिज माइंड टू सी वेदर द समन्स हॅज बीन प्रॉपरली सर्व्ड ऑर नॉट. वरती साहेब आलेच होते आता, हा ते समजलं तुम्हाला. नंतर खाली इट विल बी नॉट आउट ऑफ, म्हणजे आता हे त्यांनी सांगितलं की याच्या पहिले सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही वारंवार सूचना दिल्या आहे तुम्हाला, वेगवेगळ्या केस लॉ मध्ये वारंवार सांगितलं आहे की जेव्हा प्रतिवादी घेण्यास नकार देतात, प्रतिवादी जागेवर मिळून येत नाही, तर त्याच्या घराच्या दर्शनी भागावर समन्स चिपकवा, साक्षीदारांच्या सह्या घ्या आणि तसा तो रिपोर्ट लिहून न्यायालयात द्या. म्हणजे 5-17 ऑर्डर 5-17 पूर्णपणे पूर्तता होणार, कम्प्लायन्स होणार. खाली 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 नाही खाली हा. आता पुढे आता ट्रेनिंग घेण्याबद्दल सरांना कोण सांगितलंय खाली? कन्सिडरिंग दीज स्टेट्स, स्टेट ऑफ महाराष्ट्र डायरेक्टेड टू एन्श्युअर दॅट एव्हरी बेली ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह ज्युरिडिक्शन शुड बी मेड टू स्टडी द रूल्स अप्लिकेबल. ठीक आहे, हे बघा आता आपलं पदोन्नती ना आपण वरच्या पायदानावर आलो आहे, बरोबर आहे ना? जेव्हा पदोन्नती होते तेव्हा जबाबदारी पण तेवढीच वाढते. कालपर्यंत आपण शिपाई मधून बेलीफ मध्ये पदोन्नती ना आलोय, बेलीफचं पद हे पदोन्नतीद्वारे भरलं जाते. मग आता त्यांनी सांगितलं की आपण हे जे नियम आहे आपले, जसं बेलीफ मॅन्युअल आणि सिव्हिल मॅन्युअलच्या काही तरतुदी, थोडा थोडा जो भाग आहे त्याचा अभ्यास करा आणि आजचं ट्रेनिंग आयोजित करा खाली. बाकी ठीक आहे खाली, आता बंद करा. आता हा खाली खाली थोडं खाली
खाली आता हा रूलच म्हणतो की या नियमाच्या अर्थानुसार नोकर हा कुटुंबीय नाही, एवढं स्पष्ट लिहिलंय त्याच्यामध्ये. काय आता येतोय? बर खाली खाली हे बंद कर. हा खाली खाली हा ठीक आहे, बंद करा ही फाईल बंद कर. ते निर्जा रिएलेटर्स म्हणून एक जजमेंट आहे. ते निर्जा, हा निर्जा निर्जा ही नागपूरची केस आहे. जेव्हा ही केस आली होती ना, केस जेव्हा झाली होती तेव्हा पण आम्ही एक ट्रेनिंग आयोजित केलं होतं. या केसमध्ये असं आहे की हा दावा, करार पूर्तीचा दावा दाखल केला होता आणि हिंगणा MIDC च्या रोडवर असणारी जमीन होती ती जमीन प्रतिवादीनी म्हटलं की आम्ही विकतोय आणि हे निर्जा रिएलेटर्स जे बिल्डर आहे यांनी ती घेण्याचा सौदा झाला होता. ते झालं नाही म्हणून त्यांनी दावा दाखल केला आणि पुढे खाली घ्या, बस खाली 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 घ्या. जस्टिस चंद्रचूड साहेबांचं जजमेंट आहे आणि याच्यामध्ये पण हेच म्हटलेलं आहे. पण आता म्हणजे मला हे सांगायचं आहे की छोटीशी गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. आता या दोन पक्षकारांना सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्यासाठी किती त्रास झाला असेल आपण विचार करा. खाली हा एक मिनिट. इट अपियर्स दॅट द समन्स वेअर इश्यूड ऑन टू ओकेजन्स टू द ओरिजिनल डिफेंडंट बट वेअर रिटर्न अन्सर्ड. ऑन एप्रिल बेलीफ सबमिटेड अ रिपोर्ट स्टेटिंग दॅट व्हेन ही वेंट टू सर्व डिफेंडंट ही वॉज इन्फॉर्म बाय पर्सन रिसाइडिंग इन विलेज दॅट ही हॅड लेफ्ट द प्रिमायसेस 2 years अर्लियर अँड वॉज रिसाइडिंग एल्सवेअर. द समन्स वेअर रिटर्न सिन्स द डिफेंडंट वॉज नॉट रिसाइडिंग ऍट द ऍड्रेस गिव्हन हिअरिंग. म्हणजे तिथे गेले त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून हे जंगलू जे आहे हे राहत नाही असं बेलीफांना सांगितलं की 2 वर्षापासून प्रतिवादी इथं राहत नाही, पहिले राहत होते आता राहत नाही. म्हणून त्यांनी तसा रिपोर्ट लिहिला की 2 वर्षापासून राहत नाही आणि वापस परत. हा रिपोर्ट आल्यानंतर साहेबांनी म्हटलं की सर्व्हिस झाली आणि म्हणून 5-20 खाली सबस्टिट्युटेड सर्व्हिस, म्हणजे जेव्हा पुढचा भाग असतो सबस्टिट्युटेड सर्व्हिस त्याच्याकडे जाऊया आपण. हा असा ऑर्डर केला की हा ऑर्डर क्रिटिसाइज म्हणजे समोर झालाय आपण खाली घ्या. तो ऑर्डर जशान तसा कोट केलाय साहेबांनी जजमेंट मध्ये. नंतर खाली हा एक मिनिट. दी मग हे मॅटर डिक्री झाला सूट, तुमचा रिपोर्ट आला 5-20 डिक्री झाला. डिक्री झाल्यानंतर हायकोर्टला गेलं. आता नागपूर बेंचनी काय म्हटलं, द हायकोर्ट हेल्ड दॅट देअर वॉज अ ब्रीच ऑफ प्रोव्हिजन ऑफ ऑर्डर 5(21) ऑफ CPC. ऑर्डर ऑफ ट्रायल कोर्ट परमिटिंग सबस्टिट्यूट वॉज क्रिप्टिक अँड द कोर्ट हॅड नॉट रेकॉर्डेड इट सेट वगैरे वगैरे. समन्स or that the summons could not be served in ordinary manner on me. Moreover, serving officer, आता इथे महत्वाचं आहे आपलं, ठीक आहे, a serving officer had not followed the procedure stipulated in order 5(17) where defendant was not found to reside at the place where he was last residing. जिथे शेवटल्या पत्त्यावर तो राहत होता तिथे ऑर्डर 5(17) नुसार बेलीफानी बजावणी केली नाही. आता बघूया नेमकं ते काय म्हणतो. बिसाइड द सर्व्हिस टू बी इफेक्टेड थ्रू बेलीफ समन्स वेअर नॉट वगैरे. हायकोर्ट ऑब्झर्व ट्रायल कोर्ट हॅज नॉट जज इग्नोर द प्रोव्हिजन्स ऑफ सिव्हिल मॅन्युअल इश्यूड बाय द हायकोर्ट फॉर गायडन्स. नेक्स्ट नेक्स्ट खाली आता ते काय म्हणते, 5-20 नुसार तिथे नोटीस चिपकावं लागेल. आपण पुढे जाऊया खाली. आता इथे ऑर्डर 5(17) त्यांनी म्हणजे त्या जजमेंटमध्ये लिहून दिला. त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हटलंय, डिफेंडंट रिफ्यूज टू ऍक्सेप्ट सर्व्हिस ऑर कॅनॉट बी फाउंड. या दोन जर परिस्थिती तुमच्या समोर असेल तर काय कारवाई करायची, चिपकवायचं. बर आता मला एक प्रश्न पडतोय, एक कॉन्स्पिसियस प्लेस हा शब्द आहे, दर्शनी भाग. गडचिरोली जिल्ह्यातला दर्शनी भाग कुठे आहे? गडचिरोली जिल्ह्याचा जिथं सर्व लोकांना माहीत पडेल, हा इंदिरा गांधी चौक, बरोबर आहे, ठीक आहे. आता इथे समजा तुम्ही प्रतिवादीच्या घरी गेले आणि इमॅजिन करा प्रतिवादीचं जे घर आहे त्याच्या समोर एक गेट आहे, गेटच्या बाजूला सिक्युरिटी पोस्ट आहे वॉचमनसाठी आणि पहिली एक जागा आहे, दुसरी एक म्हणजे रूम आहे ऑफिस कार्यालय प्रतिवादीचं आणि आतमध्ये बंगला आहे आणि असा घर आहे. आता इथे गेल्यानंतर तुम्ही कुठे चिपकवाल, कारण की त्याच्यात दर्शनी भाग हा म्हटलेला आहे. कॉन्स्पिसियस प्लेसचा अर्थ असा होतो
ठळक ठिकाणी किंवा स्पष्ट अशा ठिकाणी. म्हणजे मी जे वाच आता बघा याच्यात कुठेतरी थोडं कॉन्स्पिशियस हा शब्द कुठेतरी असेल. कॉन्स्पिशियस आहे ना ते म्हणते कुठेही नाही चिपकवायचं. चिपकवायचं आहे पण कुठे? आउटर डोअर. ठीक आहे. आणि आउटर डोअर तर समजून गेलं की पहिला दरवाजा. पुन्हा एक कॉन्स्पिशियस प्लेस म्हणतात. मला एक सांगा उदाहरण, जसं आता गेट आहे, गेट लोखंडी गेट आहे, ते होईल का? येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसत ना का? बरं नाही. पार्ट ऑफ द हाऊस. कॉन्स्पिशियस प्लेस म्हणतो मी, दर्शनी भाग असं सेक्शन म्हणते बा. आणि आता मी जे जजमेंट वाचलं त्याच्यात ते असं म्हणतायत की कायद्याप्रमाणेच झाली पाहिजे, ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ लॉ और ऍज पर मॅन्युअल इश्यूड बाय द हायकोर्ट, असं असं जजमेंट म्हणते. आणि याच्यात मात्र हा कॉन्स्पिशियस शब्द टाकून ठेवलाय त्यांनी. त्यांनी असं म्हटलं नाही की प्रतिवादीच्या घरीच करा. हा अच्छा. कॉन्स्पिशियस जसं मगाशी पुन्हा हा अनुभव आला, प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी राहणार, प्रत्येक घर वेगळं राहणार, लोकॅलिटी घरी वेगळी राहणार. म्हणून मी जे म्हटलं होतं की दिस इज बॅटल फील्ड वेअर यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन कॅप्टन. म्हणजे की हे बॅटल फील्ड आहे, इथे निर्णय स्वतः घ्यावा लागेल. आर्मी हेडक्वार्टरचे डिप्लॉयमेंट मत मांगो या इच टाइम आर्मी हेडक्वार्टर आपको बताएंगा नहीं. म्हणजे जे मी पिक्चर जमीन मध्ये जो सीन आहे ना त्याच्यातलं सांगतोय मी, त्या कॅप्टनला तो मेजर सांगते की इसके पहिले मैं आपका कोर्ट मार्शल करू, तो डिफेन्सच रेज करतो. त्याला तो सांगतो की दिस इज बॅटल फील्ड, युद्धभूमी आहे, आणि या युद्धभूमीवर ती लोकॅलिटी पाहून, ते घर पाहून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की ही जागा दर्शनी भाग होतो की नाही. ठीक आहे. आणि आपल्याला म्हणून समज जो चिपकवायचा आहे तो कुठे चिपकवायचा आहे? दर्शनी भागावर, जेणेकरून तो प्रतिवादीला दिसला पाहिजे आणि त्यांच्या परिचित आणि त्यांचे जे ओळखीचे आहेत त्यांना सुद्धा तो दिसावा. ठीक आहे. समजा आता इथे चिपकवला तर दिसेल का? दिस इज द करेक्ट प्लेस है ना. म्हणजे मला असं माझा निर्णय आहे. ठीक आहे. तर ती जागा दर्शनी असावी. रिजनेबल टाइम पण म्हटलाय. म्हणजे मी हे सर घेऊ ना, म्हणजे विचार. रिजनेबल टाइम. रिजनेबल टाइम काय? म्हणजे योग्य वेळ, योग्य तो वेळ. जसं मगाशी त्यांनी म्हटलं ना मी की आजपर्यंत ठेवून घेतो, उद्या उद्याची तारीख आहे. ते म्हणाले ना मगाशी आता आहे की आज 4 ऑक्टोबर तारीख आहे दाव्याची, 3 ऑक्टोबर पर्यंत मी ठेवणार. आणि 3 ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा 4-5 वाजता हे ट्रेनिंग संपल्यानंतर देणार. असंच ना. हा रिजनेबल टाइम कशासाठी आहे? लगेच मिळणार नाही कोणी पण तरी. हा बर, ते तर हा तेव्हाच जायचं. आता हा जो रिजनेबल टाइम, ड्यू डिलिजन्स, कॉन्स्पिशियस प्लेस, याच्यातले ठळक ठळक शब्द जे आहे ना ते आपण का टाकले? मला जसं सरांनी सांगितलं ना की मी आता विचार करत होतो सरांचं ऐकत असताना, की त्यांनी म्हटलं की आपण लोकसेवक आहोत. मला राहून राहून प्रश्न विचार येतो की ब्रिटिशांचं राज्य होतं ना, बरोबर आहे आपल्यावर, आणि इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहिता है ना, भारतीय दंडविधान, याच्यामध्ये सेक्शन 21 मध्ये त्यांनी पब्लिक सर्वंट हा शब्द टाकला. मी खूप वेळ विचार केला की हे ब्रिटिशर्स होते, हा पब्लिक सर्वंट शब्द कशाला टाकला? त्यांनी पब्लिक ऑफिसर का नाही म्हटलं? ऑफिसर हा शब्द का नाही टाकला? आर्मीच्या लोकांना जेव्हा ते म्हणतात कमिशन ऑफिसर, आणि त्याच्यात पहिल्या नंबरच्या रँकवर मला वाटते जजेस आणि मॅजिस्ट्रेट आहे, की दुसऱ्या नंबरच्या याच्यात एंट्रीमध्ये मोठी जी यादी आहे ती, तर ते पब्लिक सर्वंट. तर सांगायचं ना की प्रत्येक शब्दाचं एक महत्व असते. म्हणून हे कॉन्स्पिशियस प्लेस, ड्यू डिलिजन्स, नंतर आउटर डोअर आणि रिजनेबल टाइम, हे शब्द मराठीमध्ये आपल्या जवळ सगळ्यांजवळ आता स्मार्टफोन आहे. मी असं म्हण, कारण की तो आम्ही पण दिलेला आहे, त्याचा आपण
गुड मॉर्निंग गुड इव्हनिंगच्या व्यतिरिक्त सुद्धा उपयोग करता, तिथे हे शब्द टाकून पहा गुगलमध्ये. गुगल महाराज सर्व प्रश्नांचं उत्तर देतात आजकालच्या परिस्थितीत, त्याच्यामुळे हे शब्द टाका आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की बाबा कॉन्स्पिसियस प्लेस म्हणजे काय. आता ही इंग्रजीमध्ये जरा आपल्याला तर ते मराठी इन मराठी तर सांगतात दर्शनी भाग, मग आपण दर्शनी भाग म्हणजे काय, फक्त तिथं दिलाय. रिझनेबल टाइम म्हणजे काय, तर कशीही इन्क्वायरी केली तेवढा वेळ, असं गुगलवरती उत्तर मिळते. ठीक आहे, आता खाली जाऊया आपण. हा वर वर थोडं वर थोडं वर थोडं वर. हा वेन अप्लिकेशन, आता हे वर थोडं वर घ्या मला. हा तिथे एव्हिडेन्शियली द रिपोर्ट ऑफ द बेलीफ इंडिकेट दॅट ही वॉज अनेबल टू फाइंड द डिफेंडंट ऍट द ऍड्रेस विच वॉज मेन्शन इन समन्स. म्हणजे तुम्हाला एका सामान्य माणसाला जेवढी चौकशी करायची असते की बा हे इथे राहतात का, कुठे राहतात, कधी येणार आहे, बरं संध्याकाळी येतात का, हे कुठे नोकरीवर असतात, स्टेट बँकेत आहेत का, ही सर्व चौकशी केल्यानंतर एका सर म्हणजे स्टुडंट माणसाला जेवढी चौकशी केल्यानंतर या निर्णयापर्यंत यायचं आहे. नेक्स्ट, की कोणी तुम्हाला लगेच घरी मिळेल का, कारण की तुम्ही सांगून गेले आहे का, मी तुम्हाला घरी मिळेल का, तुम्ही सांगून आले असते तुम्ही म्हणेल नाही का, पण तसं मिळणार का. म्हणून रिझनेबल टाइम, थोडा वेळ द्या आणि व्यक्तिशः केलेली सर्व्हिस ही अतिशय योग्य सर्व्हिस आहे आणि कायद्याला पण ते अभिप्रेत आहे. नेक्स्ट खाली घ्या. इट इज द ड्युटी ऑफ सर्व्हिंग ऑफिसर टू फॉलो द प्रोसिजर अँड टेक ऑल स्टेप्स लेट डाऊन इन ऑर्डर 17 रूल 5. ही हॅज नो डिस्क्रिएशन फॉर नॉट टेकिंग नेसेसरी स्टेप when the condition laid down in the state rules are fulfilled. tumcha javal swatacha vivekadhin adhikar vaparnyacha kutlahi hakka kiwa adhikar nahi jeva niyam atishay spashta ahe. tad mhanun je aaple je anubhav ahet ki mi ghevun yeil, mi aaj deil udya deil, he sarve je aaple je swatache je hi ahet tyala mahatva nahi. kayda asa mhanto 2+2=4, तर आपल्याला तेच म्हणावं लागेल. ठीक आहे, इट इज फॉर द कोर्ट. आता हे माझं काम, मला ठरवायचं. इट इज फॉर द कोर्ट टू डिटरमाइन वेदर द सर्व्हिस इज गुड ऑर बॅड. इन डिटरमाइनिंग वेदर सर्व्हिस, अटेन्शन ऑफ कोर्ट इज ड्रॉन टू नेसेसिटी ऑफ स्ट्रिक्टली फॉलोइंग द प्रोविजन्स ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड इन सर्व्हिस ऑफ प्रोसेस. हे मला सांगितलंय, तुम्ही जेव्हा सर्व्हिस योग्य की अयोग्य आहे हे ठरवताना सिव्हिल प्रोसिजर कोडच्या पूर्ण तरतुदीचं काटेकोरपणे पालन झालेलं आहे की नाही या निष्कर्षास यावंच लागेल. ठीक आहे, खाली खाली बरोबर. लॉ कॉन्टेम्प्लेट्स दॅट द प्रायमरी मेथड ऑफ सर्व्हिस शुड बी टेंडरिंग ऑर डिलिव्हरिंग कॉफी. इट इज द ड्युटी ऑफ सर्व्हिंग ऑफिसर टू मेल process if practical to do so. It is the duty of serving officer to make all efforts to find out the party with a view to effect the personal service. Manje magashi je mhantoy ki purna prayatna karayla pahije ki apla samans ha prativadilach bajavav. Yache purna prayatna kara. Nantar if it not be possible after a reasonable endeavor to find the party. Puna ha reasonable shabd ala. ठीक आहे, आपण बऱ्याच हा इंटरप्रिटेशनचा भाग आहे तो आपण बघा, आपल्याला फक्त त्याचा अर्थ जरी कळला तरी चालेल. पण रिझनेबल एंडेवर म्हणजे प्रयत्न कसे असायला पाहिजे, वाटले पाहिजे, गेलो भेटलाच नाही चालला, असं होणार आहे का कधी भारतात, कोणी वेळेवर येतं का, वेळेवर भेटतं का. मग आपल्या परिस्थितीनुसार आपण रिझनेबल एंडेवर म्हणतात ते. नंतर पुढे काय म्हणतात, only the service be made on adult male member of family residing with him, tyacha sobat rahanarya sadnyan manasavar karaychi aahe. barobar aahe, tyacha sobat rahanar pavna chalel ka, ha mhanje mala tumhi jata mhanun vichar, tumhi battle mhanje yuddha bhumivar chalel ka, nahi mhanje tyacha sobat rahanar. dusra ek prashna aahe mala की त्याच्या विरोधातला आहे, दोन भाऊ आहे पण पटत नाही, 36 का आकडा आहे, 36 है ना मराठीत 36 म्हणतो,
इंग्लिश मध्ये सहा वेगळे आहेत, त्याला देणार का तुम्ही? का नाही देणार? ऍडल्ट मेंबर आहे, सख्खा भाऊ आहे, आणि त्यांनी कारण की त्याचा इंटरेस्ट त्याच्या बाजूने आहे का? याला तर धडा शिकवायचाच आहे ना त्याला. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, रिजनेबल इन्क्वायरी. तुम्हाला कळेल ना गावात गेल्यावर का त्या दोघांचं पटत नाही बरं साहेब काय राहते एकच त्याचं काही पटत नाही तुम्ही पाहा ते काही बी करेल बरं असं बोलतात ना ग्रामीण भागात. हे बघा तुम्ही सगळेजण मला होकार देतात म्हणजे मी बरोबर आहे. द सबमिशन अंडर इज नॉट अ नेसेसरी टू अफिक्स फॉर्मिंग ऍट द हाऊस ऑफ. आता थोडं पुढे जाऊया आपण. आता सबस्टिट्युटेड सर्व्हिस म्हणजे काय? आता इथं नाजर आहे किंवा एस आहे, मी त्यांनाच विचारणार. हा पहिला रिपोर्ट आला कोर्टाने, म्हटलं की ते मिळून येत नाही म्हणून त्यांनी 520 खाली अर्ज केला माझ्याकडे. मी म्हटलं ऑर्डर केला की सबस्टिट्युटेड सर्व्हिस अंडर ऑर्डर 5 रूल 20 इज अलाउड ऑन प्रोसेस, आणि लिहिलं की प्लेंटिफ टू टेक नेसेसरी स्टेप्स टू दॅट इफेक्ट जे काही आहे अँड कम्प्लाय ऑर्डर 5 रूल 20. आता हा जो सबस्टिट्युटेड सर्व्हिस आहे हा कुठे कुठे चिपवायला पाहिजे? जा ना माईक थोडस इकडे जरा थोडं वाटली पाहिजे ना. हा बोला. एक दोन मिनिटात आपण कुठल्या स्टेपला जम्प केलेला आहे? सबस्टिट्युटेड सर्व्हिस 520 ची कुठे कुठे चिपकावी लागते एवढं सांगा. आता ते झालं आपलं दर्शन या सांगा. दिलेल्या पत्त्यावर पत्त्यावर आणि दुसरी जी प्रत आहे ती त्या संबंधित येणाऱ्या न्यायालयाच्या नोटीस बोर्डावर चिपकवायला एकाच ठिकाणी चिपकवली का? नाही सर. आता आपण बघूया की ते म्हणताय कोर्ट की ब्रिज खाली गेली खाली खाली लास्ट. हा खाली ऑर्डर नाही आता याच्यात ना खाली घ्या खाली ऑर्डर 9 रूल 13 मध्ये. ऑर्डर 9 रूल म्हणजे आदेश 9 नियम 13 मध्ये तुमच्या कामाचे नाही पण त्याच्यात ना दोन ग्राउंड वरती एकतर्फी हुकुमनामा चॅलेंज करता येतो. किती ग्राउंड वरती? दोन कारणांसाठी चॅलेंज करता येतो. सांगता येईल का कोणाला? मी वाचतो. आपल्याकडे मराठी आहे ना, सीपीसी मराठी पण आहे जरा काढा बरं. सीपीसी मराठीच लिहिलेलं आहे. वाचा ना तुम्हीच वाचा. तिथूनच वाचा 9-13 द्या माहीत द्या तुम्ही. पहिलंच वाचा फक्त. पहिला जो तेवढा पोर्शन आहे ना तेवढाच वाचा. हा मी PDF केला आहे हेच आहे. हा घ्या. मिळालं 9-13 पहिला 4 लाईन. प्रतिवादीच्या विरुद्ध काढलेल्या एकतर्फी हुकूमनामा रद्द करणे. प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फी हुकूमनामा काढण्यात आला असेल अशा कोणत्याही प्रकरणी तो हुकूमनामा ज्या न्यायालयाने काढला असेल त्या न्यायालयाकडे अर्ज करता येईल आणि समन विस्तार बजावण्यात आले नव्हते. बस पुढे काय? एक एखाद्या पुरेशा कारणासाठी दावा सुनावण्यासाठी पुकारला गेला असेल तेव्हा. म्हणजे आपण केलेला हुकुमनामा जो आहे आम्ही किती मोठा हुकुमनामा म्हणजे मी माझा वेळ दिला निकाल लिहिला क्लर्कनी हुकुमनामा काढला आणि हा हुकुमनामा चुकीचा आहे रद्द करा याच्यासाठी प्रतिवादी न्यायालयात आल्यानंतर त्याच्यासाठी दोन कारण आहेत. एक आहे सफिशियंट रिझन म्हणजे मी आजारी होतो मी येऊ शकलो नाही माझं ऑपरेशन झालं होतं. एक दुसरं समन्सची बजावणी योग्य झालेली नाही म्हणजे आपण केलेल्या बजावणीचे किती गंभीर परिणाम आहेत नाही का सर. नेक्स्ट हे बंद कर. आता एक सेकंड. हे फार जुनं जजमेंट आहे. याच्यामध्ये अशी केस आहे खाली की तुम्ही गेले प्रतिवादी गेल्यानंतर त्यांनी म्हटलं समन गोड गोड लागतो आव आव बटो बटो त्या लिंगे चार पाणी नाही कुछ नाही कुछ नाही आणि हे सर्व झाल्यानंतर घेऊन घेतलं तुमच्याकडून लाव क्या आहे हो? आतमध्ये गेला फोन लावला वकील साहेबांना तर क्या करणे का ले ना
घेऊन घेतला आणि मग मी म्हटलं बाबू या पे साईन करतो चाय नाश्ता साईन करतो साईन माइंड नाही करता ते साईन माइंड नाही देता तो म्हणे अरे मेरे फिर वापस तो करते मेरे को मैं वो भी नहीं देता जाओ अब तुम आपण काही जबरदस्ती करू शकतो का करू शकतो नाही मग अशा परिस्थितीत काय करणार घेऊन घेतलं सगळंच घेतलं प्लेनटी घेतली डॉक्युमेंटही घेतले आणि म्हणते की साईन नाही करता मग कोणाला काही अशी आली आहे का परिस्थिती कोणावर कोणाकोणावर आली आहे तुमच्यावर आली आहे अजून तुमच्यावर पण आली आहे अशी परिस्थिती अजून कोणाकोणावर आली आहे मग सांगा आता ही परिस्थिती आली तुम्ही काय केलं दोघांवर आली आहे दोघच जण सांगा आता आपण बघूया की करेक्ट पोझिशन काय कायदा काय म्हणतो आता हे झाले आपले अनुभव ठीक आहे जजमेंट आहे मॅडमचं जजमेंट आहे म्हणजे ज्या मॅडमनी हे आपल्याला ट्रेनिंगचं दिलं त्यांचंच आहे मदन वर्सेस मदन गुप्ता वर्सेस रामवती ते म्हणते डिफेंडंटनी समन्सच्या कॉपीज घेतल्या पण साईन करायला नकार दिला सही नाही करता ते असं म्हणतं हायकोर्ट की बेलिफ इज ड्युटी बाउंड टू अफिक्स द कॉपी ऑफ समन नोटीस टू आउटर डोअर ऑर कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ द हाऊस ऑफ डिफेंडंट प्रोव्हिजन्स ऑर मँडेटरी म्हणजे जो तुमचा समन्स आहे जो तुम्ही आणणार आहे परत तो चिपकावा लागेल असं माननीय उच्च न्यायालय सुद्धा म्हणते खाली खाली घ्या ना खाली घ्या अजून अजून खाली घ्या अजून खाली घ्या याच्यात मराठीत रिपोर्ट आहे ते 1951 चं जजमेंट आता आहे बरं हे पहिले पॉईंट सांगतो मी त्याचं मदन मोहन गुप्ता वस्ती स्टेशन हा रिपोर्ट आहे पा तुम्हाला वाचता येतो का मराठी तिथून दिसतोय का वाचता येतो ना हा जजमेंट मध्ये लिहिलेला रिपोर्ट आहे मदन मोहन गुप्ता वस्ती स्टेशन वाट दोंडाईच्या येथे तपास केला हे समक्ष भेटले त्यांना समन्स व नक्कल दिल्या घेतल्या त्यांनी सही करण्यास समज दिली परंतु खालील साक्षीदार समोर असताना नाकारले सबब समन्स बजावून परत केले असे तपासले साक्षीदार बेलिपांचं नाव सहाय्यक अधीक्षक आणि सही हा रिपोर्ट होता ठीक आहे खाली पुन्हा तेच ऑर्डर 5 रूल 16-19 पुन्हा या जजमेंट मध्ये आहेत खाली बर 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 खाली इथे पण तो ड्यू डिलिजन्स म्हटलं तर मी तो आहे दिसतो आहे ना आता जेव्हा रिपोर्ट असतो ना त्याच्यावर टाइम अँड मॅनर ऑफ सर्व्हिस रिपोर्ट कसा असला पाहिजे सर्विंग ऑफिसर शॅल इन ऑल केसेस इन विच समन्स हॅज बीन सर्व्ह एंडॉर्स्ड अँड अनेक्स द कॉस्ट टू बी एंडॉर्स्ड अनेक्स ऑल टू ओरिजिनल समन्स रिटर्न स्टेटिंग टाइम वेन मॅनर विच समन्स वॉज सर्व्ह किती वाजता कोणत्या तारखेला कशा पद्धतीने समन्स दिला कुठे पत्त्यावर काय दिलं कोणी कोणत्या माणसांनी त्यांना ओळखलं अँड विटनेसिंग द डिलिव्हरी अँड टेंडर ऑफ समन्स या सर्व गोष्टी रिपोर्ट मध्ये पाहिजे ठीक आहे आणि हा जो 19 आहे हा आपण शपथपत्र देतो का कोण करतात आपल्याकडे येस म्हणजे ऑफिसर ऑफ द कोर्ट
खाली एक मिनट खाली गया हार्मोनियस हाँ हार्मोनियस रीडिंग ऑफ दीज प्रोविजन मेक इट क्लियर दैट रिफ्यूजल ऑन पार्ट ऑफ डिफेंडेंट टू साइन बेलीफ वॉज ड्यूटी बाउंड टू अफिक्ट द समन्स नोटिस टू आउटर डोर और सम अदर कॉन्स्पिशियस पास ऑफ द हाउस ऑफ द डिफेंडेंट नेक्स्ट एज हैज बीन हेल्ड इन दीपाली एंड मंजूस केस प्रोविजन आर मैंडेटरी आता ते मला म्हटलंय की म्हणजे आमच्यासाठी आहे की ऑर्डर ऑफ एक्सेप्टन्स रिफ्युजल ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स विदाउट व्हेरिफाइंग इट बाय द प्रिसाइडिंग ऑफिसर इन कॅज्युअल मॅनर विदाउट अप्लिकेशन ऑफ फाईन अँड विदाउट अदरिंग टू द प्रोविजन वुड अफेक्ट द पार्टी फ्युचर डिसिजन नेक्स्ट खाली नाही खालचं खाली लास्ट ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी ते नेक्स्ट तुम्ही मगाशी म्हटलं की त्यांनी ते पण नाही करू दिलं हे काहीच नाही करू दिलं ते आता जे होत डिपेंडंट डिडंट गिव्ह रिसीप्ट साइन आफ्टर रिसीप्ट या केस मध्ये काय झालं खाली तुम्ही म्हणता तसं त्यांनी घेऊन तर घेतलं पण त्यांनी म्हटलं की मी लावून देत नाही रिफ्युजर्स टू सेंड अँड सर्व्हिंग ऑफिसर हॅज टू गिव्ह यू नोटीस दॅट इथे त्यांनी हा त्यांनी या केस मध्ये रिफ्यूज पण केलं आणि म्हटलं की इथं चिकवायचं नाही म्हटलं मग तसा रिपोर्ट लिहायचा आणि आपण पाठवायचा ते म्हणते की डिफेंडंट कॅनॉट टेक द ऍडव्हान्टेज इज नॉट प्रॉपर बाय हिज ओन कंडक्ट अँड डिफॉल्ट ही मेक्स इट इम्पॉसिबल फॉर सर्व्हिंग हाऊस ही मेक्स इट impossible for serving officer to carry out the provisions of law as laid down in order 5 therefore I hold that the service has been properly effected theek hai don sakshidaranja samor tasa aahwan dile theek hai mag pudcha sahibanna kay nirnay ghyaycha hai te kethi pan apan sahas karu shakat nahi karan aplo c60 cha training zalela nahi next khan झालं आता नाही ते जजमेंट घ्या ते फोल्डर काढा किती वेळ पाच मिनिट 15 मिनिट डिफेंडंट डिडंट गिव्ह रिसिप्ट नेक्स्ट इथं ड्युटी ऑफ बेलीफ घ्या हे दिपालीचं जे जजमेंट मी म्हटलं त्याच्यामध्ये हे जजमेंट धर्माधिकाऱ्याच्या ड्युटी ऑफ बिलीफ आणि ड्युटी ऑफ कोर्ट वरती त्यांनी म्हटलं आहे की ऑब्जेक्ट टू सर्व द समन्स ऑन द रिस्पॉन्डंट टू एनेबल द इन्स्टिट्यूशन द प्रोसिडिंग लॉ प्रोसिजर इज फ्रेम इन सच अ मॅनर दॅट द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस इज स्क्रुप्युलसली फॉलोड द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ दिस रूल इज दॅट डिसिजन शुड नॉट बी रीच बिहाइंड द बॅक ऑफ द अफेक्टेड पार्टी अँड सच पार्टी शुड नॉट बी प्रिक्लुडेड फ्रॉम पार्टिसिपेटिंग इन द प्रोसिडिंग it becomes a prime duty of the court to see that all procedural requirements are duly adhered prior to proceeding to ex parte म्हणजे याच्यामध्ये मी आता हे पूर्ण जजमेंट घेत नाहीये याच्यामध्ये बरेचसे पॅराग्राफ्स आहेत जे बेलीफ वरती लिहिले गेलेले आहेत नेक्स्ट खाली नेक्स्ट नेक्स्ट क्लोज इट ते फोल्डर घ्या फोल्डर हे नको हां आता जे प्लेंट आणि ते प्लेंट डॉक्युमेंट्स अकमिंग आफ्टर द डेट खाली घ्या याच्यामध्ये काय झालं की प्लेंट जोडलं नाही डॉक्युमेंट जोडलं नाही है ना तर त्याच्यावर हे जजमेंट आहे ते म्हणतात की बा प्लेंटची कॉपी आणि डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे दुसरं समजा तुम्हाला वाटते की तारीख निघून गेली आहे तर तारीख निघून गेल्यानंतर तर समन्स बजावू नका पण जर समजा बजावला गेला असला म्हणजे होऊ शकते ना नजर चुकीनं सत्राच्या ठिकाणी एक कोणी दिसले तर अशा वेळेस कोर्टाने काय करायला पाहिजे पुन्हा नवीन करायचं आणि पुन्हा फ्रेश समन्स काढावा नेक्स्ट क्लोज नंतर टेनंट शॉप खाली 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 दिस इज सुप्रीम कोर्ट हा याच्यात काय झालं होतं की जे तुम्ही म्हटलं ना आता कोणी सही करत नाही कोण आपल्याला कोणी मदत करत नाही है ना बरेचदा असं होतं बॅटल फील्ड म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्याला काही मदत होत नाही मग ते काय म्हणतात की डिफेंडंट्स आता याच्यात काय केलं होतं बेलीफांनी काय केलं होतं की नो विटनेस अवेलेबल ऑन द स्पॉट नो विटनेस अवेलेबल ऑन दी स्पॉट कुठलाही साक्षीदार मला मिळून आलेला नाही तसा रिपोर्ट लिहिला
आणि म्हणून चिपकवलं. ते वरती गेलं सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की बा आम्हाला असं दिसते की जो एरिया होता तो काय होता, दुकानं होता, दुकानं होते, 10-15 दुकानं होते. आता एवढे 10-15 दुकानं असताना एकही काही मिळणार नाही, भेटलंच नाही, हे योग्य वाटत नाही. म्हणून आपला रिपोर्ट जो आहे तो असा असला पाहिजे की साधारण माणसाला वाटतं की हे खरंच असं नैसर्गिकरित्या झालंय. ठीक आहे, खेड्यामध्ये दोनच घर आहे, तिथं नाही मिळणार तुम्हाला. पण नो विटनेस प्रायमा फेसी नॉट बिलिव्हेबल वेन समन्स वॉज शॉट टू बी सर्व्ह्ड ऑन द डिफेंडंट ऍट हिज शॉप सिच्युएटेड इन अ लोकॅलिटी वेअर देअर वेअर अदर शॉप अँड हाऊसेस. A view of non-service of summons in accordance ex parte decree is set aside. याच्यातही बरंच काही कथा छान आहे, इंटरेस्टिंग आहे, पण मला आता कमी वेळ असल्यामुळे त्याच्यानंतर खाली बंद कर. ते सबस्टिट्युटेड सर्व्हिसचं पण मी सांगितलंच आहे की दोन ठिकाणी चिपकावं लागते. एक क्लास शेवटला आजच्या कार्यशाळेचं हा 21-35 काढा. एक्झिक्युशनचा पण थोडा पार्ट आहे, मी फक्त टच करतोय, याचे जजमेंट सांगता येणार नाही. आता जेव्हा जसं ज्ञानदेव रचल्या पाया तुका झाला शी कळस, म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना की सुरुवात तुम्ही केली आणि अंत सुद्धा तुमच्या आधी आहे. कसा की प्रतिवादीच्या घरी, मला सांगा, मी एक सर्वसामान्य नागरिक आहे या देशाचा, माझी अपेक्षा आहे की मला माझ्या शेताचा ताबा मिळावा किंवा माझ्या दुकानाचा ताबा मिळावा. मी कोर्टात भांडलो, सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो, पैसे खर्च झाले, एक दोन दुकानं पण विकले, आणि मग मी म्हणतोय कोर्टाला की मला ताबा द्या ना तुम्ही, मी जिंकलो ना, माझ्याकडे भेटून नाम आहे. हे कोण करणार आहे शेवटचं काम? बरोबर आहे. म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, याचीसाठी केला अट्टहास देवा शेवटची गोड व्हावा, म्हणजे हा सर्व अट्टहास कशासाठी केला मी, शेवट माझा गोड झाला पाहिजे. म्हणून महाराज जसं म्हणतात त्याचा तो जो गोड आहे ना, शेवट गोड, तो कधी होणार? समाधान कधी जळतना त्याच्या चेहऱ्यावर? दावा दाखल करून, हुकुमनामा करून, अजिबात नाही. आणि म्हणून 21-35, 21-36 ह्या दोन प्रोव्हिजन्स आहेत, ऑर्डर 21 रूल 35-36, की तुम्हाला तिथं गेल्यावर सिम्बॉलिक पोझेशन आणि ऍक्च्युअल पोझेशन असे दोन कन्सेप्ट दिवाणी प्रक्रिया संहितेत आहे. सिम्बॉलिक म्हणजे असा प्रत्यक्ष ताबा द्यायचा नाही आहे, पण आभासी पद्धतीने दिलेला आहे, म्हणजे एक सिम्बॉलिक पद्धतीने आम्ही ताबा दिला आहे, म्हणजे तुम्ही तिथेच राहा किरायदार म्हणून, पण ताबा मात्र यांचा राहील. ताबा हा जो विषय आहे ना, हा ज्युरिस्प्रुडन्सचा आस्पेक्ट आहे. पोझेशन जो आहे ना, आम्ही जेव्हा एलएलबीला शिकतो, हा एवढा सोपा पण नाही आहे. खूप मोठी थिअरी आहे पोझेशनची, खूप मोठा कन्सेप्ट आहे पोझेशनचा, पण म्हणून तो सिम्बॉलिक पोझेशन आणि फिजिकल पोझेशन. तर हे जे त्याच्या बाबतीतच्या दोन तरतुदी आहेत, 21-35 आणि 21-36. आता तुम्हाला हे माहित आहे कब्जा पावती कशी करायची, कुठे जायचं, प्रॉपर्टी आयडेंटिफाय करता आली पाहिजे, नाही तर बलकच्या शेताचा ताबा दिला तसं होईल का? नाही. म्हणून हुकुमनाम्यामध्ये दिलेल्या प्रॉपर्टीचं वर्णन पाहायचं, चिकटवून हुकुमनाम्यानुसार जो असेल त्याच्या मालमत्ते. 36 म्हटलं मी की एखाद्या ठळक जागी वॉरंटची प्रत चिपकवा, सोयीस्कर ठिकाणी दवंडी पिटा, शिरस्तेवाईक पद्धतीने मालमत्तेच्या संबंधीच्या हुकुमनाम्याचे सार भोगवट दादाला अघोषित करून सुपुर्गी करण्यात यावा असा आदेश करेल. कळलं? हे 21-35 यासाठी आपण नंतर कधीतरी भेटू. नंतर आहे अटॅचमेंट, जप्ती, आणि हा खूप महत्वाचा विषय आहे तुमचा. जप्ती, जप्ती म्हणजे एक एखादी वस्तूवरती आपला ताबा घ्यायचा. मग आता याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. स्टँडिंग क्रॉप, तुम्ही गेले तेव्हा आता धान चालू, धान कापलं का आता? नाही, धान आहे. मग ती जप्ती कशी करायची? चिपकवा, त्याची एक कॉपी कलेक्टरला द्यावं लागेल, त्याच्याशिवाय ती जप्ती बरोबर होणार नाही, असं महाराष्ट्र अमेंडमेंट म्हणते. सीपीसी मध्ये असं म्हटलेलं नाहीये. मग त्याच्यासाठी महाराष्ट्र अमेंडमेंट, बॉम्बे अमेंडमेंट आहे सीपीसी मध्ये केलेल्या, की वन कॉपी मस्ट बी सेंड टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर. जिथे जिथे लँड रेव्हेन्यूचा प्रश्न येतो ना, तेव्हा त्यांच्या नोटीस बोर्डवर एक कॉपी किंवा त्यांना कॉपी देणं आवश्यक आहे.
तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप सारं सांगायचं आहे मला, पण खाली घ्या. नेक्स्ट 21:46 हा खाली घ्या. खाली 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 ती एक ठळक बाकी तेच चिपकवण्याचा पद्धत. मग तुम्ही माल आणला तर 43A आहे, लाईव्ह स्टॉक असेल म्हणजे, नाही तर आपण इथं गाई म्हशी आणू शकतो का? आणलं तर मग त्याच्या मागेच मलाही लागावं लागेल, तुम्हालाही लागावं लागेल काम सोडून. तर गाई मशीन म्हणजे तुम्ही जेव्हा जप्त करता तर त्या जप्तीच्या वस्तूचं ते आणण्यासारख्या आहेत का? त्या लगेच जर नष्ट होणार, पेरिशेबल जर असतील तर त्याचं तिथे कशी विल्हेवाट करायची, याची सुद्धा दिवाणी प्रक्रियेमध्ये पुढे दिलेलं आहे 21:46 खाली. तर सर्वात मग काही हे सर्व एक्झिक्युशन आज मूळ मुद्दा नव्हताच, परंतु आता ओघाने आपण चाललो आहे तर म्हणून मी फक्त टच केलं. पण या थोडक्यात मला हे सांगायचं आहे की जे लिहिलं आहे ते वाचून समजून त्या पद्धतीनंच झालं पाहिजे. हे असं आहे म्हणजे असंच झालं पाहिजे. मॅथमॅटिक्समध्ये स्टेप्सला हे असतात, समजा उत्तर बरोबर असून चालत नाही, त्याच्या स्टेप्स असल्या पाहिजे, है ना? सो हाफ हाफ मार्क स्टेप्सला सुद्धा असतो मॅथमॅटिक्समध्ये. युनिट जरी चुकलं ना तरी अर्धा मार्क कमी होतो, 4 पैकी 4 नाही मिळत. माझे अर्धे अर्धे मार्क असेच जायचे, मी लिहायचंच नाही मीटर पर सेकंड लिहायचंच नाही, 60 उत्तर बरोबर यायचं पण किलोमीटर पर सेकंड किंवा मीटर पर सेकंड लिहायचं, नाही तर अर्धा अर्धा मार्क ते डिडक्ट करायची. तर असं छोटस जरी आपली एक चूक राहिली तरी तिथे स्कोप येतो. आणि शेवटलं की सौजन्य अरेस्ट जेव्हा करता आपण जजमेंट डेटरला, तेव्हा हे विसरू नका की तो ऋणको आहे, त्याच्यावर पैसे देण्याची जबाबदारी आहे, तो आरोपी नाही किंवा अट्टल गुन्हेगार किंवा दरोडेखोर नाही. तेव्हा आपली भाषा आणि आपलं सौजन्य आपण ऑफिसर आहोत कोर्टाची, नाही का, त्याच्या विरुद्ध जातो. प्रतिवादी हा चुकीचा असेल किंवा बरोबर बरोबर आहे हे आता काही आपल्याला सांगता येणार नाही. तर हे सौजन्य जर म्हटलं तर अनुचित ज्या घटना आहे त्या टाळल्या जाऊ शकतात, 353 टाळल्या जाऊ शकते. फक्त थोडं पोलाइट करा आणि ऑब्स्ट्रक्शन झालंय तर रिपोर्ट करा, बट डोंट टेक लॉ इन युअर हँड. आपल्या हातात कायदा घेण्याचं काही कारण नाही आहे, बिकॉज वी आर नॉट C60. व्हेरी गुड कमांडो. मी आता नाही तर काय होते. आणि हे सर्व ते तुम्ही याचं गाणं ऐकलंय का, यशुदासचं, की छोटी सी भूल ने सारा गुलशन जला दिया, है ना, असं ते गाणं आहे. त्याच्यात ते आपल्या एक छोटीशी चूक डिक्री ऑफ डिवोर्स मध्ये मी काल सर्च करताना मॅट्रिमोनियल मॅटर मध्ये पाहिले, याचे अनर्थ किती मोठे होतात एक्स पार्टी डिवोर्सचे. तर असं एकंदरीत आहे. आता शेवटला की एक म्हणजे मी छोटीशी एक 2 मिनिटाची एक कहाणी, की अत्रेयांकडे एक वेळ, अत्रेय तुम्हाला माहित आहे ना, त्यांच्याकडे पुण्याला असताना एक वेळ गाढव मरण पावलं त्यांच्या एरियात. तर ते लोक गेले म्हणे, अत्रे साहेब हे महानगरपालिकेचे लोक काही गाढव उचलून नेत नाही, तुमच्याकडे फोन आहे तुम्ही सांगा. ते म्हणे आम्ही आलो तर आम्हाला काही ते देत नव्हतं, सौजन्याचाच प्रश्न आहे. अत्रे साहेब म्हणाले ठीक आहे, मी फोन लावतो, त्यावेळेस फोन कमी होते ना, लावला. तर तिथे कोणीतरी चांगल्या दर्जाचे किंवा अधिकारी असतील महानगरपालिकेचे उपाय त्या जे कोणी असतील, ते म्हणाले तो फोन आता अत्रे साहेबांनी चष्मा मी आता घेतला चुकीच्या ठिकाणी लागला, तो स्वास्थ्य विभागात फोन लागायचा तर तो बांधकाम विभागात लागला. ते म्हणले हा कोण, मी अत्रे बोलतोय, एक गाडव म्हणतो. तुम्हाला एवढं कळत नाही का म्हणे, काही तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला काही कळत नाही का, हा बांधकाम विभाग आहे, कुठेही फोन लावता काही तुम्ही काय एवढं काय झालं एवढं शिकले सवरले तुम्ही समजत नाही का. ते म्हणाले साहेब ते गाडव मरण पावलं म्हणून लावलं. ते त्यांना बोलू दिलं आणि शेवटी त्यांनी एकच म्हटलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब म्हणे, मी चुकलो, मी स्वास्थ्य विभागातच फोन लावायला पाहिजे होता, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पण आपल्याकडे एक प्रथा आहे की कोणी गेलं तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना कळवावं म्हणून मी आपल्याला लावलं. तर म्हणून सौजन्य असावं. एक छोटासा की तुम्ही TADA घेऊ शकता का बेलीफ वादीकडून? TADA वादी प्रति डिक्री होल्डर उसको आपण ताबा देणे जा रहे ना, त्यांनी म्हटलं मी कोर्टात कुर्सी दिली आहे म्हणे साहेबांकडे, की बा हे बेलीफचे खर्च जे आहे हे मी परस्पर दिली तिकडे नाही देता येणार, असं करता येते का? नाही, असं करता येत नाही. असं देशमुख वर्सेस डिस्ट्रिक्ट जज वर्धा
या केसमध्ये हायकोर्टाने म्हटलं की यू हॅव नो राईट टू क्लेम एनी टीए डीए फ्रॉम द पार्टी. जे काही आहे ते कोर्टातून करा. आणि मी थोड्या दोन प्रोव्हिजन सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि आमच्या आदरणीय सरांनी मला संधी दिली आणि मुधोळकर सरांनी पण मार्गदर्शित केलं. आणि माझ्या हाताने काही चुका झाल्या असेल त्या क्षम्य करा. आणि मी काय म्हणतो याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो, प्रोव्हिजन्स काय म्हणतात याच्यावर आपण जास्त भर द्या आणि आपलं काम आपण चोखपणे करायलाच अशी अपेक्षा ठेवून इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय आणि आपल्या सर्वांना याचा फार उपयोग होईल काम करताना. आणि आपण याचा सर्व छान प्रकारे उपयोग करून घेऊ अशी आशा करते. आणि मी आता पांचोली साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. गुड आफ्टरनून ऑनरेबल श्री शुक्ल साहेब, माननीय श्री मुधोळकर सर, वाशिंदकर सर, फुलझेले साहेब आणि सोरके मॅडम आणि एंटायर स्टाफ. मला जो टॉपिक दिलेला आहे तो आहे बेलीफ मॅन्युअल आणि सिव्हिल मॅन्युअल रिलेव्हंट प्रोव्हिजन. आपण सर्वांना माहीत आहे की एखादी आपण गाडी घेतो तर साहेबांनी तुम्हाला गाडी दाखवलेली आहे आणि माझं काम मला जे देण्यात आलेलं आहे की त्याचा लाईट कसा लागेल, ती एव्हरेज किती देईल, तिचे ऑपरेटिंग सिस्टीम कसे काय आहे. आणि ती प्रोव्हिजन खूप हार्ड असतात, सीपीसीच्या इंग्रजांनी लिहिलेले आहे. त्यासाठी कदाचित हायकोर्टाला वाटलं असेल की मी आम्ही काही सोप्या शब्दात त्यांना जे बेलीफ वर्ग आहे त्यांना समजवण्यात यावं, त्यासाठी त्यांनी तयार केली तर बेलीफ मार्गदर्शिका, त्यालाच आपण बेलीफ मॅन्युअल म्हणतो. आणि त्याचप्रमाणे सिव्हिल मॅन्युअल त्याच्यातही काही महत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत, ती पण सुद्धा ह्या पूरक आहे. कशाला? सीपीसीला धरून पूरक प्रोव्हिजन्स असतात, ह्या सीपीसीला धरून विरुद्ध नसतात. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. इथे तर मार्गदर्शिकामध्ये काय सांगितलेलं आहे तर आपण इथे बघूया. आपण सर्वांना माहीत असेल, ज्यांनी पुस्तकं वाचली असतील, चांगली बाजारात पुस्तकं आहेत, त्यात पहिलं सेंटेन्स चालू होतं की जस्टिस फ्लो फ्रॉम दी जजेस पेन बट इट इज दी बेलीफ हँड्स दॅट डिलिव्हर्स इट. म्हणजे जरी न्यायाधीश ते लिहित असतील पण तो डिलिव्हर होतो, तो पत्रात दिला जातो तो तुमच्या मार्फत. म्हणून इथे न्याय क्षेत्रात आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मध्ये फार महत्वाचा रोल आपण बजावतो. त्याचप्रमाणे आपल्याला हा कन्सेप्ट कुठून आला असावा, का बरं विरुद्ध पार्टीला आपण ऐकून घेतलं पाहिजे, तर एक असा प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचा नियम असतो. एखाद्या विरुद्ध जर आपण काही निर्णय घेणार आहे तर त्याला किमान ऐकून घेणे, तर हाच त्या नैसर्गिक नियमाचा भाग म्हणूनच आपण ही प्रोसेस आणि ह्या सर्व भानगडी करतो, जेणेकरून तो शेवट नंतर असा ना अशी प्ली नाही घेणार की मला आता ऐकलंच नव्हतं. तर असा या गोष्टी लक्षात ठेवून आपण ह्या पुढच्या प्रोव्हिजन्स बघणार आहोत. आता बेलिफांच्या ड्युटीज काय, तर दोन स्टेजेसमध्ये ड्युटीज असतात, आपण सर्वांना माहित आहे. एक तर डिक्री होईपर्यंत आणि डिक्री झाल्यानंतर म्हणजे एक्झिक्युशन. हे बघा, आपल्याकडे तीन प्रकारच्या प्रोसेस असतात. काही आपण ज्या पर्सनल व्यक्तीशः सर्व करतो, नोटीस झालं, समन्स झालं, इंट्रोगेटरी झालं, इंजंक्शन झालं, त्याबद्दलचा. आणि काही असतात ज्या व्यक्ती तसेच मालमत्तेवर एक्झिक्यूट होतात, जसं अगेन्स्ट पर्सन ऑर प्रॉपर्टी सच एज वॉरंट, वॉरंट ऑफ अरेस्ट, डिटेन्शन ऑफ पर्सन, वॉरंट ऑफ अटॅचमेंट, सेल ऑर डिलिव्हरी ऑफ पोजेशन ऑफ प्रॉपर्टी आणि प्रोक्लेमेशन. असे तीन प्रकारचे आपण काम करतो. आता सर्वात मोठी याच्यात कसं, आपल्याकडे चाळणी पद्धत आहे. म्हणजे हे मी जे सांगतोय, मी जेवढं वाचलंय त्याच्यावरून सांगत आहे, तर मला काय निदर्शनास आलं ते मी सांगतोय. तर नाझीर, नाझीर हे ठेवलेलं आहे, तर न्यायाधीश आणि नाझीर आणि हेड बेलीफ, त्याच्यानंतर बेलीफ. तर किती चाळण्या आहे बघा, तरी चुका होतात आणि न्यायनिर्णय वरून सुप्रीम कोर्टातून खाली येतात. तर ही आपण या प्रोव्हिजन्सचा कसा आपल्याला फायदा घेता येईल ते आपण बघितलं पाहिजे.
नाझीर, ड्युटी ऑफ नाझीर टू सी दी प्रोसेस, ही ड्युटी मार्गदर्शिका मध्ये पण दिलेली आहे, तीच ड्युटी सिव्हिल मॅन्युअल मध्ये सुद्धा दिलेली आहे. तर दोन दोनदा त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या, तर काय ड्युटी असाव्या? त्यांची ड्युटी अशी आहे की त्यांनी जेव्हा कोर्टातून समन्स येतो, ते डॉक्युमेंट्स येतात, प्लेंटची कॉपी येते, ते डॉक्युमेंट सर्व बरोबर आहे की नाही, प्लेंट वरचं नाव, न्यायालयाचं नाव समन्सवर बरोबर आहे की नाही, प्रतिवादींचे नाव बरोबर आहे की नाही, हे सर्व पहिले कोणी बघायचं? नाझीरने बघायचं. त्यानंतर ते कोणाला हँड ओव्हर करायचं? बेलिफांना. आणि बेलिफांनी काय करायचं? पुन्हा तीच की मला जे दस्त मिळालेले आहे ते तंतोतंत जुळणारे आहे की नाही, तर मी गेलो धावत धावत कोरल्याला आणि कोरल्यावर जाऊन बघतो अरे गटविकास अधिकारी होते हे तर, आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यावर टाकलेला आहे केस, तर असं होऊ नये म्हणून जेव्हा आपल्याला समन्स दिला जातो नाझीर मार्फत तेव्हाच ते आपण बेलिफांनी प्रॉम्प्टली ते चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता बेलिफांनी कोणाची मदत घ्यायला पाहिजे का असा प्रश्न निर्माण होतो, आणि प्लेंटिफ तुम्ही 8 वाजता म्हणाल तर 2 वाजता येतो, खूप लवकर येऊन राहतो. मला आठवत आहे, मला माझा एक्सपिरियन्स आहे, आमचा एक सिव्हिल सूट होता, खूप म्हणजे रिच पार्टी होती, तर बेलिफचा मला फोन आला, साहेब तुम्ही त्याच्यात वकील आहे म्हणे, या आपण आजच्या आजच सामील करू म्हणे. मी म्हटलं अरे चांगला आहे साहेब म्हणे, चालला जा म्हणे. 5000 रुपये घेऊन गेलो, पक्षकार होता, पक्षकारच्या कार मध्ये बसला तो बेलिफ, हा चला वगैरे, मस्त नाश्ता केला वगैरे, हे पूर्ण मस्त 8 लोकांना आम्ही संबंध सर करून आणो. शेवटी तो हसत होता त्याच्या पक्षकाराकडे, म्हणलं काय झालं म्हणलं याला आता, तो मग शेवटी त्यांनी ते करप्शन वगैरे केलं त्याला जे काही ते. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे याचा अर्थ मला सांगण्याचं तात्पर्य एवढा, त्याच्यानंतर तो सस्पेंडही झाला आणि आजच्या तारखेला तो रिग्रेट करतोय त्या गोष्टीसाठी, तर हे पण गोष्ट लक्षात ठेवा. तर याचा अर्थ की कोणालाही घेऊन जायचं नाही, कोणाची मदत घ्यायची नाही, ही बेलिफांची ड्युटी आहे, ही आहे म्हणजे त्यांचंच काम आहे की त्यांनीच व्हेरीफाय करायला पाहिजे की बरोबर ऍड्रेस आहे की नाही, तिथे जाऊन त्यांनी बघायला पाहिजे. मग शेवटी तो थकतो किंवा त्याला असं वाटतं की नाही मी करू नाही शकत, तेव्हा न्यायालयाची परवानगी घेऊन तो ही गोष्ट करू शकतो. जर न्यायालयाने परवानगी दिली तर ही कॅन टेक दी असिस्टन्स ऑफ कोर्टाचं. आता आपल्या सर्वांना माहिती असेल, आपण सर्व मार्गदर्शिका वाचता असं आपल्याला आपण मानूया, आणि माझं तर असं मत आहे त्या 2 पुस्तकं आहेत, एक रामतेजींनी मला दिली, मी तयारी करताना त्यांच्याकडून मागून घेतली होती, एवढ्या सुंदर पुस्तकं आहेत त्या दोन्ही, त्या जर तुम्ही वाचल्या 100 की 150 रुपयाच्या तर तुम्हाला या लेक्चरची किंवा वर्कशॉपची गरज राहणार नाही, तर त्या पुस्तकं आपण घ्याव्या. त्याच्यात आपण गावी गेले, आता खूप जणांना प्रश्न पडतो की आम्हाला कोणी असिस्ट नाही करत, हे नाही करत, ते नाही करत, आपले रिझन्स असतात, पण आपण सर्वांना माहिती असेल की विलेज ऑफिसर्स असतात, ग्रामीण अधिकारी असतात, दे आर बाउंड बाय लॉ टू हेल्प यू, म्हणजे त्यांनी तुम्हाला मदत करायलाच पाहिजे, असिस्टन्स द्यायलाच पाहिजे, असं सरकारचे नोटिफिकेशन सुद्धा आहे, तर आपण त्यांची मदत घ्यायला पाहिजे. तर आणि जर ते नसेल तर रिस्पेक्टेबल मेंबर असतात तिथे, सरपंच असतात किंवा कोणी पण वॉर्ड मेंबर असतो, तर त्यांची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. बेस्ट एफर्ट्स टू इफेक्ट दी सर्व्हिस. बेस्ट एफर्ट्स म्हणजे काय? बेस्ट एफर्ट्स केव्हा म्हणतो आम्ही? म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे, बेस्ट एफर्ट्स लावले असं केव्हा म्हणतो की जेव्हा तो कॅच पकडायला जातो ना तो पूर्ण आपला जीव पाण्याला लावून देतो तो झेल घेण्यासाठी, आणि तेव्हा तो कॅच पकडतो, त्यानंतर आम्ही काय एफर्ट्स लावले आणि त्यानंतर तो सुटतो, तर आपण म्हणतो बेस्ट एफर्ट्स लावले तरी सुटला, तेवढा एफर्ट्स तुमचे दिसले पाहिजे. तुम्ही आपल्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुमचे बेस्ट एफर्ट्स दिसले पाहिजे, आणि ते कसे दिसतात? कृतीने. कृती कशी? मी तिथे गेलो, मग असं झालं, मग त्यांनी लॉक लावला, मग तो इथून पळाला, हे कुठून दिसणार? तुम्ही जे जे ऑब्झर्व केलं ते सर्व तुमचे एफर्ट्स दिसतात. मी 2 तास इथे दुकानात बसलो, पोस्ट ऑफिसमध्ये पण गेलो, मला इथे माहिती मिळाली तर मी तिथेही गेलो, तो केव्हा येईल, हे एफर्ट्स कुठून दिसणार? जरी तुम्ही सर्व करू शकले नाही त्या व्यक्तीला, पण तुमचा जो रिपोर्ट असेल हा तुमचा मिरर आहे, तुम्ही काय केलं तिथे जाऊन, मी गेलो मला मिळून आला नाही मी वापस, असे रिपोर्ट्स नसावेत, आणि आम्हालाही वाचण्यात मजा नाही असे रिपोर्ट्स राहिले तर तुमचं बेस्ट एफर्ट्स दिसले पाहिजे. आता वाशिमकर साहेबांनी बऱ्याचशा प्रोव्हिजन घेतलेले आहे मेन, तर आपल्याला तीन मेथड्स आहेत सिम्पल प्रोसेस सर्व करण्याच्या कोणाला, डिपेंडेंटला. पहिली प्रोसेस काय आहे? पहिली प्रोसेस काय म्हणते? डिलिव्हरी ऑफ कॉपी टू डिपेंडंट पर्सनली, सर्वात बेस्ट आहे.
काहीच भानगड नसते. जर तुम्ही डिपेंडंटला थोडासा त्रास होतो पण आपण त्याला शोधून त्याला दिलं तर हे तुमचे एफिडेविट म्हणा हे म्हणा ते काही करण्याच्या गरजा नाही. तर बेस्ट एफर्ट्स लावायला पाहिजे आणि तुम्ही प्लेंटिफला पर्सनली कसं काय सर्व करता येईल ते बघायला पाहिजे. त्यानंतर जर तो हजर नसेल आणि ऑथोराइज एजंट नसेल, आता बरोबर आहे धीरूभाई अंबानी विरुद्ध रिलायन्सचा माझा फोन काहीतरी त्याच्यात झाला तर मी त्याला संबंध सर्व करणार का? तर असे लोक भेटणार नाही, टाटावाला नाही भेटणार, मारुतीवाला नाही भेटणार. तर त्यांचे एजंट असतात, ऑथोराइज एजंट, ऑथोराइज सर्व्हिसिंग सेंटर, या सर्व गोष्टी आहेत. आपण त्यांना सुद्धा क्लेम तर त्यांना एजंटला आपण सर्व करायचं. आणि त्यानंतर जर एजंटी नाही मिळाला तर आपण कोणाला करणार? ऍडल्ट मेल मेंबर ऑफ फॅमिली. आपण सर्वांनी मार्गदर्शिका ज्यांनी वाचलेली असेल त्यांना हे लक्षात आलं असेल की तिथे असं लिहिलेलं आहे की प्राउड मेल मेंबरला, म्हणजे मेल मेंबर असा शब्द वापरलेला आहे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? मी थोडासा वेगात आहे पण ही गरज आहे आता लवकर लवकर करण्याची. म्हणून मेल मेंबर असा शब्द वाचलेला आहे का आपण? अमेंडमेंट आलेला आहे. चला, यांना माहिती आहे, फार चांगली गोष्ट आहे. बाकीच्या अच्छा एक प्रश्न, प्रौढ महिलेला समन्स सामील करता येईल का? अपार्ट फ्रॉम तुम्ही सांगू शका बाकीच्यांचं काय मत आहे त्याच्याबद्दल बेलिफंक वर्गातून का? बरं, कुठे अमेंडमेंट आहे? कुठे अमेंडमेंट आली आहे? सेंट्रल कायद्यात का आपल्या कायद्यात? तर त्यात असं झालं होतं, आपल्या मॅन्युअल जी मार्गदर्शिका आहे त्याच्यात अशी प्रोव्हिजन होती की माणसालाच करावा, पण ती कॉन्स्टिट्युशनली बरोबर नाही आहे, इक्वल ट्रीटमेंट नाही आहे बायांना आणि माणसांना, म्हणून ती स्टक ऑफ करण्यात आली. आणि जी सेंट्रलची जे शब्द आहे जे वाशिमकर साहेबांनी आपल्याला ऍक्ट वाचून दाखवलेला त्यात फक्त एवढाच शब्द लिहिला आहे, एनी ऍडल्ट मेंबर ऑफ फॅमिली, नॉट मेल ऑर फिमेल. डिस्क्रिमिनेट केलेलं नाही आहे. पण आपण आपल्या कायद्यात आपल्या या मॅन्युअल्समध्ये आत्ताही रिप्रिंट होत आहे पुस्तकं तरी त्याच्यात तसंच येत आहे, तर ती गोष्ट आपण थोडी लक्षात ठेवावी. तर त्याच्यानंतर आता दुसरी मेथड काय आहे? अफिक्सिंग अ कॉपी ऑन द आउटर डोअर इफ डिफेंडंट रिफ्यूज ऑर कॅनॉट बी फाइंड ऍट आफ्टर ड्यू डिलिजन्स. हा ड्यू डिलिजन्स शब्द आहे ना, शुक्ला साहेबांनी आम्हाला वर्गात सांगितलेला होता, आम्ही ट्रेनिंग घेत होतो त्यासाठी सरांनी एक लेक्चर घेतलेला 2 की 3 तासाचा, आम्हाला माहित आहे. हा ड्यू डिलिजन्स म्हणजे काय असतं हे त्या दिवशी मला कळलं. ड्यू डेलिजन्स म्हणजे त्याला आपल्याला किती फॅसिट्स असतात, किती तऱ्हेने त्याला बघावं लागतं. ड्यू डेलिजन्स म्हणजे मी गेलो तिथे मला सापडले नाही, मी इकडे बघितलं हे बघितलं तरी असं मिळालं नाही, हे एफर्ट्स दिसले पाहिजे तेव्हा आपण त्याला म्हणता येईल की यांनी ड्यू डेलिजन्स केलेलं होतं. तर ड्यू डेलिजन्स केल्यावर सुद्धा आपल्याला तो मिळून आला नाही आणि तो रिफ्यूज करत असेल तेव्हाच आपल्याला तो ऑप्शन ओपन होतो. कळलं? तर अफिक्सिंग कॉपी हा काही म्हणजे रूल नाही आहे. व्हॉट इज रूल? रूल इज टू सर्व द पर्सन बाय हँड, म्हणजे त्यालाच दिला पाहिजे. आणि अपवाद आहे, अपवादात्मक परिस्थिती आहे. जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये अपवाद असतो तर त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन असतात, त्या टर्म्स अँड कंडिशन फुलफिल केल्या लागतात. तर यांनी काय टाकली इथे? एक टर्म्स अँड कंडिशन, ड्यू डिलिजन्स. तुम्ही प्रयत्न केल्यावर सुद्धा तुम्हाला तो मिळून आलेला नाही म्हणून तुम्ही आता तो एफिक्स करू शकता. आता रिफ्यूज नंतर येईल समोर घेतलेलं आहे ते. त्याच्यानंतर बाय ऑफिक बाय, आणि तिसरा एक मोड सांगितलेला आहे, बाय ऑफिक्सिंग अ कॉपी आफ्टर ऑब्टेनिंग एन ऑर्डर फ्रॉम दी कोर्ट, सबस्टिट्यूट सर्व्हिस आहे. तर ही पण एक करता येते. त्याच्यानंतर मी सांगितलं, रूल इज सर्व्हिस बी ऑन पर्सन, एक्सेप्शन आर अदर मोड्स. बिलीफ हॅज टू टेक पेन्स फॉर द सेम. पेन्स, त्रास घ्यायला पाहिजे तुम्ही. मी एवढे एफर्ट्स लावले, बघा साहेब मी इथे गेलो, त्याला विचारलं, त्या किराणा त्याच्या नेबर्सला विचारलं, त्याच्या घरच्यांना विचारलं, तरी तो सुद्धा मला मिळून आलेला नाही. त्याच्यानंतर ते तुम्हाला ऑप्शन मिळतं की तुम्ही त्याला सर्व करा. अनसर्व बी रिटर्न बिफोर अ डे फिक्स स्पेस अँड द रिपोर्ट मस्ट शो द डिटेल वर्क. आता रामटेकेजींनी अडून ठेवलेलं होतं, त्यांचं एक त्यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा जाईल, पण त्यांनी एक शब्द शेवटी सांगितला की कोर्टाच्या तारखेच्या एक दिवसा अगोदर मी ते मात्र न्यायालयात पाठवीन. तर त्यांनी तुम्हाला कायद्याची प्रोव्हिजन सांगितली, ज्यांना लक्षात आलं, खूप लोकांना इथे लक्षात आलेलं असेल ती गोष्ट. का बरं? कारण की त्यांचं मत असं आहे की मी पुन्हा जाऊन मी माझे ट्राय करणार, रिपिटेशन करणार. कारण की कसं आहे, न्यायाधीश साहेबांना मी असा रिफ्यूज पाठवून दिला, ते काय करतील? प्री सर,
पुन्हा तीच भानगड, तर ते त्यांचे बेस्ट एफर्ट्स लागतील केव्हापर्यंत, त्यांना लिमिटेशन दिलेली आहे कायद्याने केव्हापर्यंत, एक दिवसा अगोदर पर्यंत, तर तेव्हापर्यंत त्यांनी बेस्ट एफर्ट्स लावलेले असं दिसेल. तर इथे आपला आणि ते डिटेल वर्क दिसलं पाहिजे. आता 8 दिवस मी माझ्या खिशात टाकून तो समज फिरतोय, तर ते त्याच्यावर दिसलं पाहिजे, नाही तर अनसर म्हणून दिला, त्याच्यात लिहिलं पाहिजे साहेब 8 तारखेला गेलो, 9 गेलो, 10 गेलो, 12 गेलो, 14 गेलो, आज 15 मी थकलो साहेब, 16 तारीख आहे तर मी 15 देऊन राहिलो. तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या त्याच्यात दिसलं पाहिजे. डिफेंडंट फाउंड टू बी मायनर बिलो देन सर्व ही अँड मेक एन्क्वायरी रिपोर्ट ऑफ हिज ऑब्झर्वेशन अँड सिमिलर इन डाऊटफुल ऑफ. आता आपण गेले समन्स घेऊन गेलेले आहे आणि आपल्याला तो जो व्यक्ती आहे ज्याला समन्स सर्व केलं तो चड्डी घालून आहे आणि क्रिकेट खेळून राहिला का, सर्व छोटे मुलं आहे. आता तुम्ही काय म्हणणार, अरे आता मायनर दिसतोय हे तुमचं प्रिडिक्शन, आपण काही एक्सपर्ट्स नाही, आपण काही डॉक्टर नाही, पण असं तुमचं प्रिडिक्शन म्हणजे न्यायालयाचं प्रिडिक्शन झालं पाहिजे. तुम्ही काय करणार, न्यायालयाने सांगितलं समन्स सर्व करा तर मी समन्स सर्व करतोय, पण साहेब मी एक रिझर्वेशन ठेवतोय, मी लिहितोय त्याच्यात साहेब मी हा समन्स तर सर्व केला पण मला ना तो मायनर वाटला, असा तुमचा रिपोर्ट स्पष्ट त्याच्यात दिसायला पाहिजे. मायनर राहिला तर न्यायाधीश काय करतील, अरे मायनर आहे तर त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी गार्डियन वगैरे अपॉइंट करतील. हे तुमचे ऑब्झर्वेशन फार महत्वाचे असतात एखादा न्याय निर्णय देण्याकरिता. त्याचप्रमाणे तुम्ही गेले तिथे तर तो वेडाचा आहे, बसलेला असा खुर्चीवर बसलेला आणि आडवा तेव्हा काही म्हणत आहे, तर तुमचे हे सुद्धा ऑब्झर्वेशन तुम्ही त्यात लिहायला पाहिजे. ठीक आहे, या फार महत्वाचे आहे. पण किती सुंदर गोष्टी दिलेल्या आहे, म्हणजे प्रत्येक जी सिच्युएशन तुम्हाला येणार आहे ती त्यांनी आधीच लिहून टाकलेली आहे मॅन्युअल मध्ये, तर तुम्ही ते ऑब्झर्व करायला पाहिजे. ऑन हू अँड हाऊ समन्स हाऊ सर्व्हिस मे बी मेड, आपण बघितलेलं आहे व्यक्तिशहाच करायला पाहिजे. जेव्हा मोर डिपेंडंट असेल तर इच ऑफ देम पर्सनली, आणि जर फॅमिली मेंबर असेल तर तसं. हे एवढ्या छोटीशा गोष्टीसाठी केवढा मोठा केस लॉ झाला. त्या ज्या केस लॉ मध्ये आपण आता वाचलं वाशिमकर साहेबांनी आता दाखवलेला आहे, त्यात एक विठ्ठल म्हणून एक अजून केस लॉ होता. त्यात काय झालं, 1 ते 8 लोक हे त्याचे भाऊस होते 11, त्यांनी 1 ते 8 ते 11 देऊन दिले. पण त्यांनी काय गडबड केली, त्यांनी लिहिलं नाही की हा कौटुंबाचा सदस्य आणि वरिष्ठ आहे म्हणून त्याला सर्व केले. ही ओळ लिहिली नाही, पूर्ण प्रोसेस वरती जाऊन वापस आली. तर जेव्हा तुम्ही एखाद्या फॅमिली मेंबरला तुम्ही देता तर 2-3 गोष्टी ऑब्झर्व करायच्या फार गरजेचं आहे. एक तर त्याचं नाव विचारून, दुसरी गोष्ट त्याचं नातं विचारून, आणि तिसरं काय विचारणार आपण, तू कौटुंबिक मेंबर आहे की नाही बाबा, ते राहत आहे की नाही. आता तुम्ही तुमचा रोल कसा, एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सारखा पाहिजे. तुम्ही तुम्हाला डाऊट वाटतंय सिच्युएशन थोडी भावाचा डिस्प्यूट आहे असं वाटतं तर आपण कोणाला विचारू शकतो, आणि तुम्ही जाता तर 1-2 घेऊनच जाता, ग्राम अधिकारी किंवा कोणी 2 विटनेसेस घेऊन जातात, तर त्यांचा सुद्धा तुम्ही इथे हेल्प घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून की बाबा यांचं काय डिस्प्यूट आहे वगैरे हे जाणून, तसा रिपोर्ट मध्ये तुमच्या स्पष्ट दिसायला पाहिजे. रिझनेबल एफर्ट्स नॉट फाउंड एजंट इफ ऑथराइज नो सर्व्हिस टू सर्वंट ऑर मॅनेजर शूटिंग आफ्टर दी अपीयरन्स ऑफ बिझनेस. रिझनेबल एफर्ट्स तुमचे दिसले पाहिजे आणि एजंट आहे ऑथराइज तर त्याला द्यायला पाहिजे. नो सर्व्हिस टू द सर्वंट ऑर मॅनेजर हू इज लुकिंग आफ्टर दी अफेअर्स ऑफ बिझनेस ऑफ द डिफेंडंट. सर्वंटला तर द्यायचंच नाहीये, मुळात मॅनेजर आहे, ज्या मॅनेजरला जर अधिकार असतील तर तेव्हा करता येतात. आता आपला प्रश्न निघालेला होता की एजंट आहे की मॅनेजर आहे की नाही असं, तर तुम्ही त्याला विचारू शकता किंवा तुम्ही त्याचं एक बघू शकता, त्याला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. जसं त्याला एखाद्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असते, कधी त्याला ऑथरायझेशन लेटर दिलेलं असतं, कधी तो त्याच्या दाव्यामध्ये 10-15 केसेस मध्ये अपियर झालेला सुद्धा असतो, तर असा व्यक्ती ऑथराइज जनरली असतो. अशा व्यक्तीला समन्स सर्व करायला काही हरकत नाही. नो डिपेंडेंट नो एजंट अडल्ट मेल मेंबर, अडल्ट मेल इन्क्लूड फिमेल. मी आता तुम्हाला सांगितलं होतं की जे आपल्या कायद्यात आहे की फक्त अडल्ट मेल, तर त्याच्यात आपल्याला फिमेल सुद्धा आता इन्क्लूड करायचं आहे. रिलेशन अँड बिंग मेंबर ऑफ फॅमिली, त्याचे रिलेशन, मी आता तुम्हाला सांगितलं होतं की रिलेशन काय आहे आणि तो कौटुंबाचा मेंबर आहे हे सुद्धा तिथे आलं पाहिजे. फर्स्ट फाइंड आउट डिफेंडंट, तुमची ड्युटी पहिली हीच आहे की तुम्हाला प्रतिवादीला शोधणे. इफ नॉट ॲट होम
आर लेफ्ट फॉर पर्टिक्युलर प्लेस. घरी नाही आहे, भाजी घ्यायला गेले, पिक्चर बघायला गेले, ऑफिसला गेले, टेलिफोन बिल भरायला गेले, बाजारात गेले, नातेवाईकांकडे, हे कारण लिहून तुम्ही पाठवले तर काय होईल, तुमचा एफर्ट दिसून येणार नाही. फॉरेनलाच गेले, 3 महिन्यासाठी काशी मठ यात्रेतच गेले, हे कारण आणि आधीच्या कारणांमध्ये फरक आहे. जेव्हा तुमचं कारण ठोस असेल तेव्हाच तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे वळू शकता. एफर्ट्स मेड बाय एन्क्वायरी विथ द नेबर अँड रिलेटिव्ह, तुमचं दिसलं पाहिजे. तुमचे एफर्ट्स काय होते, तुम्ही हा मी बाजूला गेलो, त्यांना विचारले हे की नाही, ते म्हणणार हे 2 महिन्यापासून गायब आहे, ते कुठेतरी गेले आम्हाला माहित नाही, रिलेटिव्हला विचारला, अशा सर्व रिपोर्ट तुम्ही गोळा करायचा आणि ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. मोगम हवेत राहणार नाही, एव्हरीथिंग नीड्स टू बी इन रायटिंग. त्याच्यानंतर इफ नॉट मेड डॉक्स नॉट होल्ड सर्व्हिस व्हॅलिड, आणि हे सर्व तुम्ही केलं नाही, एवढे एफर्ट्स तुमचे दिसले नाही, तर शेवटी हायकोर्ट जाऊन एकच शब्द लिहिणार की काही एफर्ट्स बाबा दिसत नाही आहे, तर ही जी सर्व्हिस आहे ना ती काही बरोबर नाही आहे, व्हॅलिड नाही आहे. एफर्ट्स दिसणार तर ती व्हॅलिड होणार, अदरवाईज ती व्हॅलिड होणार नाही. रिफ्यूज करतोय डिपेंडंट आपल्याला, एजंट पण रिफ्यूज करतो, ऍडल्ट मेंबर पण रिफ्यूज करतोय टू साइन द एक्नॉलेजमेंट ऑर नो वन इज अवेलेबल टू एक्सेप्ट द सर्व्हिस. याच्यात खूप कुवाकुवा झालेला आहे, तुम्ही पास घेणार ते आपल्या सर्व इंडिपेंडेंट पिरियड साठी तो ऑप्शन आहे. डिपेंडंट शट हिमसेल्फ, आता सिच्युएशन कोणकोणत्या असू शकतात, त्यात आहे तो रिफ्यूज करतो आहे, एजंट नाही आहे, ऍडल्ट मेल मेंबर साइन आणि घेण्यास नकार देऊन राहिले, तर अजून सिच्युएशन कोणते आहे. आता आपण मी घेतो ते एक्झाम्पल घेऊ, इंडिपेंडेंट पिरियड साठी काशी यात्रेत चालला गेला, त्याच्यानंतर डिपेंडंट शट हिमसेल्फ, दारा बंद करून रूम मध्ये मी निघणार नाही, तिथेच मध्ये समाधीत घेतो, तिथे मी बाहेर निघणार नाही, अशी एक सिच्युएशन. त्याच्यानंतर डज नॉट कम आउट फॉर रिजनेबल पिरियड, 10-20 दिवस घराच्या बाहेर नाही निघणार असं होऊ शकते का, रिजनेबल पिरियड साठी तो बाहेरच नाही आला, अशी सिच्युएशन. किंवा लाईन सिक, कोमात झाला, अरे कोरोना झाला ना, कोरोनात तर कोणाला भेटू देणार का, तेव्हा कसा करणार, वापस घेऊन येणार का, त्याला कोरोना आहे बाबा, काही तर करायला लागणार ना, त्याला सर्व देता नाही. अच्छा कोर्टाचं नाही, आता एखाद्याला आहे आपल्या गडचिरोली, तुम्ही मागे पेपर वाचला तर 3 लोकांना होता, कदाचित एखादा डिपेंडंट राहू शकतो, कोर्ट आपल्या चालू आहे, तर त्याला सुद्धा या कॅटेगरीमध्ये तो येऊ शकतो. लाईन सिक, सिक म्हणजे त्याला कोरोना वगैरे झालेला आहे. अँड सर्व्हिंग ऑफिसर डिड नॉट गेट ऍक्सेस, मालक झोपलेले आहे, जाणार का कोणाच्या घरी, त्याच्या प्रायव्हेट प्लेस मध्ये मारेल बदमाश असेल तर, तिथे बदमाश नाही आहे. नागपूर मध्ये खूप असे बेलीफ लोक जातात आणि अशा घटना झालेल्या आहेत, तर 353 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. तर एकदम आपल्याला कोणाच्या घरात जाऊन असं करता नाही, तुमच्यावर काहीही आरोप लागू शकतो, तुम्ही फोर्सफुली कराल, तर तुम्हाला खूप कॉशियस होऊन ते काम करायचं आहे, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एफिक्स अ कॉपी आउटर डोर ऑर कॉन्स्पिशियस पार्ट ऑफ डेवलिंग हाऊस ऑर हिज बिझनेस प्लेस अँड रिटर्न द रिपोर्ट टू द कोर्ट. हे सर्व केल्यानंतर जर आपण एफिक्स केलेला आहे आउटर डोअर आणि कॉन्स्पिशियस, प्रथम दर्शनी भाग आपल्या सर्वांना माहित आहे, जनरली कसं असतं की आपल्याला सर्वांना प्रथम दर्शनी किंवा म्हणजे मला तरी वाटतं की एखादा व्यक्ती त्या घरात आला तर तो जे पहिल्या दारातून तो घुसणार त्या घराचा एंट्रन्स जो राहणार ते आपल्याला प्रथम दर्शनी असं म्हणता येईल. तर त्याच्या दाराला आणि कुठे मी हे बघत होतो तर मी बघितलं तर फॉरेन मध्ये एक लंडन मध्ये तो समन्स सर्व केलेला होता, तर तो त्यांनी त्याचं ते कुलूप असतं ना त्याच्या बाजूला, का बर तो येईल तर कुलूप उघडेल आणि कुलूप उघडेल तर त्याचा नजर तिथे जाणारच, तर त्याच्यात त्यांनी नोट टाकलेली होती तशी, म्हणून मी ते घेतलेलं आपण तर त्याच्या करता येईल. आता रिटर्न रिपोर्ट करताना काय काय तुम्ही नमूद करायला पाहिजे, व्हॉट ही हॅज डन, तुम्ही काय काय केलं, सर्कमस्टान्सेस अंडर विच इट इज डन, कोणकोणत्या परिस्थितींमध्ये तुम्ही तसं केलं, नेम अँड ऍड्रेस ऑफ पर्सन हू आयडेंटिफाय द हाऊस अँड हूज प्रेझेन्स समन्स इज अफिक्स्ड, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ही आपल्या गडचिरोलीमध्ये उपलब्ध नाही. 90% समन्स माझ्याकडे येतात, काही दावे दीपन निकाली काढून दिलेले आहे, परंतु ही कंडिशन होत नाही, म्हणून सर्वांना रिक्वेस्ट आहे आपल्या दिलीप वर्गांना की नेम अँड ऍड्रेस ऑफ पर्सन हू आयडेंटिफाय द हाऊस जेव्हा तुम्ही अफिक्स करता आहात तेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाईड करत नाही. नेम अँड ऍड्रेस ऑफ पर्सन हू आयडेंटिफाय, त्याचं घर कोणी दाखवलेलं आहे तुम्हाला ते, आणि
समन्सी सफिक्स आणि कोणाच्या उपस्थितीत तुम्ही तो समन्स अफिक्स केलेला आहे, चिकटवलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्या समन्स मध्ये मिळून नाहीये. एक चुकून मी पण दावा निकाली काढलेला आहे, पण आता ते मला वाईट वाटत आहे की तो दावा माझ्याने निकाली झाला आणि मी निकाल झाल्यानंतर मी रेकॉर्ड असाच चेक करत होतो, तर मला तेव्हा कळलं की ही रिपोर्टच अब्सेंट आहे. तर ते चुकीचं झालं, तो निर्णय कदाचित रिमांड बॅक होऊ शकतो. आता आपण स्पर्धा नसेल लेडीज, या बायांना आपल्याला भेटता येत नाही, म्हणून आपण अडल्ट मेल मेंबरला किंवा अफिक्सर करून करता येणार. एकदा अफिक्स करून द्या किंवा अडल्ट मेल मेंबरला ते समज सामील करून द्या, कारण की तुम्हाला त्या बाईला भेटता येणार नाही. आता सर्वात महत्वाचं मेथड ऑफ ड्राइंग अप रिपोर्ट, कसा कसा तुमचा रिपोर्ट कसा असायला पाहिजे, डेट अँड टाइम असायला पाहिजे, केव्हा सर्व झाला, नेम अँड ऍड्रेस ऑफ द पर्सन, आयडेंटिफाईंग द पर्सन सर्व अँड विटनेसिंग द डिलिव्हरी ऑर टेंडर ऑफ द समन्स. तुमच्या रिपोर्ट मध्ये हे सुद्धा नमूद असायला पाहिजे की कोणी तुम्हाला दाखवलेला आहे, तो व्यक्ती डिपेंडेंट आहे आणि ती समन्सची डिलिव्हरी देताना कोणी बघितलेला आहे, हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं पाहिजे. मॅनर ऑफ सर्व्हिस, कोणत्या प्रकारे तुम्ही बजावलेला आहे समन्स, व्यक्तीच्या की बाय अफिक्सिंग किंवा कोणत्या पद्धतीने, ते सुद्धा तुमच्या रिपोर्ट मध्ये असायला पाहिजे. सर्व्हिस मेड टू द अडल्ट मेल मेंबर मस्ट बी नोटेड. आता अडल्ट मेल मेंबरला जर तुम्ही तो समन सर्व केलेला आहे तर काय नमूद करणं गरजेचं आहे, त्याचा नेम, त्याचा रिलेशन विथ द डिपेंडेंट, केस लॉ ड्यू टू मिस, एक केस लॉ पण आहे. आता आपल्याला मी सांगितलं होतं वाशिमकर साहेबांनी आता सांगितलेलं आहे की त्यांनी एकच मिस्टेक केली, काय नाही लिहिलं, या दोन गोष्टी नाही लिहिल्या त्यांनी, काय नाही लिहिलं, नेम आणि रिलेशन विथ डिपेंडेंट. काय होणार तो इन रिलेशन वाला आणि बिन कौटुंबिक, तर तो व्हॅलिड होणार का नाही, म्हणून केस लॉ झाला त्याचा तयार. समन्स सर्व टू मॅनेजर ऑर द एजंट, हाऊ ही सॅटिस्फाईड अबाउट मॅनेजर अँड एजंट. जर तुम्ही एजंट किंवा मॅनेजरला दिलेला आहे सर समन्स सर्व केलेला आहे, तर तुम्ही कसे काय सॅटिस्फाईड झाले तो व्हॅलिड आहे. तर आता सॅटिस्फाईड होण्याकरिता तर आपल्या हे आपल्याला सॅटिस्फाईड करून घ्यायचं आहे आणि सबस्टिट्यूट सर्व्हिस करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला त्या रिपोर्ट मध्ये अनसर झाला असेल आणि इम्पॉसिबल असेल तर ते सुद्धा तुमचे एफर्ट दिसायला पाहिजे. तिथे समन्स एफिक्स वर करून केलेलं असेल तर तुम्हाला नाझीर पुढे ऍफिडेव्हिट घेऊन ऑथोराइज पर्सनला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ते कोर्टात तुम्ही ऍफिडेव्हिटद्वारे सिद्ध करायला पाहिजे कोर्टात तुम्ही. त्याच्यानंतर बिलीव ऑन प्रोसेस टू मेजर सम सर, और तुम्ही टूरवर आहे काही सहज झालेले आहे तर ते समज कोणाच्याही हाताने पाठवायचे नाही. आणि काय आणि हा जे प्रोसिजर आहे आतापर्यंत आपण जेवढ्या फॉलो केल्या आहेत त्या सगळ्या ऑर्डरला नोटीसला इंटरोगेटिंग इंजेक्शन या सर्वांना लागतील. आता सर्व्हिस ही जी मायनर असतो त्यावेळेस तुम्ही करता आपल्या कोर्टातून, तर ज्या व्यक्तीला तुम्ही गार्डियन म्हणून कोर्ट अपॉइंट करतात तर त्या व्यक्तीला एक फॉर्मच आहे आपल्या वेगळा. मागे जर तुम्ही मायनॉरिटी अशी सर्व्हिस करत असाल तर त्याचा विलिंगनेस असतो मागे गार्डियनचा, तुम्ही अग्री आहात का, तो नाही अग्री असेल तर ते सुद्धा पूर्ण डिटेल तुम्हाला लिहावं लागणार. तर एक्सेप्टन्स आहे आणि रिफ्युजल आहे तर ते सुद्धा लिहायचं. तर महत्वाच्या आपण काय शिकलो आहात, सर्वंट सर्वंट करणार का नाही, फॅमिली मेंबर असेल तर नेम रिलेशन हे लिहिणं गरजेचं आहे, डिपेंडेंट रॅन अवे विथ ही समन्स अँड कॉपीज हाऊ टू सर्व केस ऑफ बिलीफ ऍफिडेव्हिट. डिपेंडेंट ला सर्व केला त्यांनी लिहिलं आणि सर्व घेऊन घेतला, तुम्ही म्हणता साहेब सर्व केला सही घ्या, ते बघा म्हणे कुणीतरी येत आहे घेतला असा धावला, यंग आहे तो, तुम्ही थकून गेले काय करणार, आता पळून गेला समज घेऊन बजावला कॉपी दिली काय करणार, लवकर पास सांगा कोणीतरी हा. ती प्रोसिजर नाही आहे, पोलीस आपल्याला भीतीमुळे आपल्याला येतात, ते न्यायालयाचं काम म्हटलं तर कोणी पण येतं, पण प्रोसिजर काय आहे त्याची, प्रोसिजर अशी आहे की जर तुम्ही ते डिपेंडेंटच्या घरी जाताना दोन पंच नेले असतील, त्यांचं ऍफिडेव्हिट तुमचं ऍफिडेव्हिट हे न्यायाधीशापुढे येईल आणि तुम्ही या सगळ्या परिस्थितीचा तुम्ही तिथे डिटेल्स देणार, तर तेव्हा ते न्यायालय म्हणणार हा डिफॉल्टर आहे डिपेंडेंट, आणि म्हणून ती
सर्व्हिस व्हॅलिड सर्व्हिस मानल्या जाईल. आपल्याला त्याच्या मागे नाही जायचं, आपल्याला पोलिसांकडे नाही जायचंय, पण आपल्याला जे कायद्याने पॉवर दिलेलं आहे, जे दोन साक्षीदार आपण घेऊन जायचे, जर ते तुम्ही दोन घेऊन गेले तर तुमचं काम होऊन जाईल, आपल्याला पोलिसांकडे पण जाण्याची गरज नाही. असं जजमेंट जे पाशिंकर साहेबांनी आपल्याला दिलेलं होतं, अँड बेस ती केस होती त्याच्यात, पण याच्यात तुमचा एफिडेव्हिट, त्याच्यानंतर ते दोन डिपोनंट आहे त्यांचं पण एफिडेव्हिट इथे लागेल. त्याच्यानंतर तसं तर इथे झालेलं आहे, आणि याच्या पॅरेलल प्रोव्हिजन आपल्या मॅन्युअल मध्ये पण आहे. मॅन्युअल मध्ये तुमचं पेट्रोल बुक असतं, या सगळ्या गोष्टी असतात, तुमच्यावर सुपरविजन कोणाचं असतं, त्याच्यानंतर नाझीरचे काय कार्य, त्याच्यानंतर एकच महत्वाचा सांगतो, आताच आम्ही डिस्कस पण केला तो मुद्दा, मला सांगा राजस्थानला समन्स पाठवायचा आहे, कशात पाहिजे, गुजरातला कशात पाहिजे, तो इंग्लिश त्याला चांगला आहे, कारण की मला एक राजस्थानचा रिपोर्ट आलेला होता मागे गुजरातचे दिला होता, तर बाबू इकडून पाहत होते आणि मी इकडून पाहत होतो, गुजराती आम्हालाही नाही अपेक्षित त्यांना, पण त्यांनी ती फॉलो नाही केली, गुजरातच्या कोर्टांनी तर आम्हाला खूप त्रास दिला, पण भाग्य चमकत म्हणत ना, ती बाई अक्षरशः येऊन उभी राहिली, तर आम्ही दोघांनी ते समज गुंडावर ठेवून दिलं, म्हणजे ती आली तर आता जास्त वाचण्याचा गरज नाही, पण ती आली नाहीतर काय झालं असतं, ते माझ्याकडे बघायची आणि मी त्यांच्याकडे, ऑर्डर काही त्याच्यावर झाला नसतं. तर ह्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि इफेक्टिव्हली या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व केल्या पाहिजे. मी सरांना धन्यवाद करतो, मला अपॉर्च्युनिटी दिली, आणि आपण सर्वांनी पेशन्सनी मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद, आणि थँक्यू. धन्यवाद सर, पांचोली साहेबांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, त्या बाबतीत आपण त्यांचे धन्यवाद म्हणूया. आताशी मी फुलझेले साहेबांना विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. माझी उंची कमी आहे त्यामुळे माईक खाली घेतली. अच्छा, या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शुक्ला साहेब, आदरणीय जिल्हा न्यायाधीश एक श्री मुदुडकर साहेब, माझे सहकारी मशीनकर साहेब, पांचोली साहेब, सोस्ते मॅडम, रजिस्ट्रार मॅडम आणि सर्व समस्त न्यायाधीश कर्मचारी बंधू आणि भगिनी, गेल्या 3 तासापासून आपल्या कार्यशाळा चालू आहे. आज खरं तर सुट्टीचा दिवस आणि प्रत्येकाला असं शनिवार रविवार सुट्टीचा दिवस ज्यावेळेस येते त्यावेळेस आपले वैयक्तिक आपण काहीतरी कामकाज करत असतो, परंतु आज सुट्टीचा दिवस असताना आपण या ठिकाणी 4 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम चालणार आहे माझ्या माहितीनुसार, आणि आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की आपल्याला सुट्टीचा दिवस आहे तरी सुद्धा आपल्याला काम करावं लागतो, पण सर्वात मोठी बाब म्हणजे आजचा जो विषय आहे बेलीफ लोकांचं जे प्रशिक्षणाचा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या न्यायालयामध्ये सिव्हिल सूट चालतात, त्या सिव्हिल सूट मध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही बेलीफाची असते, कारण बेलीफाने जोपर्यंत इफेक्टिव्ह सर्व्हिस होत नाही समजती तोपर्यंत सिव्हिल सूट पुढे जात नाही. बरेच पक्षकार थकून जातात आणि ज्यावेळेस सिव्हिल सूट दाखल करतात त्यावेळेस 3-4 महिने 5 महिने गेले आणि समजती सर्व्हिस झाली नाही तर बरेच पक्षकार आपलं सूट पण विड्रॉ करून टाकतात, जर तितकं जर कॉग्निझंट नसेल तर. त्यामुळे या विषयाला अतिशय महत्व आहे. आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांचं मी आभारी आहे की आपल्याला सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना फ्री लीगल एड आणि इक्वल जस्टिस या विषयावर मला बोलण्याची मला संधी दिली, आज प्लॅटफॉर्म आम्हाला दिला. मी सरांचं अभिनंदन करतो की पॅन इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम हा जो 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेला 14 नोव्हेंबरपर्यंत आहे, या आउटरीच प्रोग्राममध्ये बिलीफ जे आहेत आपले हे न्यायालयाचे दूत आहेत, राजदूत आहेत, त्यांच्या मार्फत आपल्याला पॅन इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम
कशा पद्धतीनं आपल्याला चांगला करता येईल याबाबत सरांनी जे मला सांगितलेलं आहे आणि जे साहेब सरांनी जे जे मला सांगितलं की आपल्याला राजदूतांमार्फत आपल्याला ह्या प्रोग्रामला आपल्याला चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करता येईल ह्या जो निर्णय हा कदाचित माझ्या डोक्यामध्ये आलेला नव्हता आणि गडचिरोलीमध्ये आज पहिल्यांदा होणार आहे. त्यामुळे यापूर्वी सुद्धा डोअर टू डोअर प्रोग्राम्स येतात नोव्हेंबर महिन्यामध्ये. 9 नोव्हेंबरला लीगल सर्व्हिस डे असतो आणि त्यावेळेस हा प्रोग्राम येत असतो. परंतु आतापर्यंत बेलिपा मार्फत पॅन इंडिया अवेअरनेस आउटरीच प्रोग्राम मध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका बजावून झालेली नाही. त्यामुळे मी सरांच्या या विचारांचं अभिनंदन करतो. सरांनी मार्गदर्शन करताना आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे विनय, दुसरा साहस आणि विवेक. बंधूंनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आपण कामकाज करत असताना आपल्याला खरं तर विसर पडत असतो. विनय, विवेक, साहस आणि प्रामाणिकता या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. मी आपल्याला असं म्हणेन, एखादा व्यक्ती निरक्षर असेल तरी चालेल, परंतु त्या व्यक्तीमध्ये विनयता जर असेल, प्रामाणिकता जर असेल, साहस जर असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही तो चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. परंतु तो कितीही लिटरेट असेल, साक्षर असेल, पण ह्या गोष्टीचा जर अभाव असेल तर त्याच्या जीवनामध्ये नेहमी अडचणी असतात. त्यामुळे ह्या गोष्टीला फार महत्व आहे. एक मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे फाउंडर मुकेश अंबानी यांचं मी एक युट्यूबवर भाषण ऐकलं. तर त्यांना बरेच लोक विचारतात की आपण जीवनामध्ये जे यशस्वी झालेत त्यामागचं नेमकं रहस्य काय. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आत्मविश्वास आणि साहस या 2 गोष्टीवर निर्भय, म्हणजे या 2 गोष्टीवर अवलंबून राहून मी कामकाज करत असतो आणि ह्या 2 गोष्टीच्या बळावरच मी आज हे जे अचीवमेंट आहे प्राप्त केलेलं आहे. त्यांनी स्वप्न बघितलं की आपल्याला जगामध्ये टॉप 10 मध्ये श्रीमंत व्हायचं आणि टॉप 10 मध्ये श्रीमंत व्हायचं असेल म्हणजे ते त्यांचं एक आहे की बळा सोचो, आगे सोचो और जल्दी सोचो. हा जो मूलमंत्र आहे हा मुकेश अंबानीचे वडील धीरूभाई अंबानीचा मूलमंत्र आहे आणि मुकेश अंबानीने हे साहस आणि आत्मविश्वास या 2 गोष्टीच्या बळावर त्यांनी अचीवमेंट जी केलेली आहे ते त्यामागचं हे एक रहस्य आहे. आणि सरांनी जे आपल्याला सांगितलं हे अतिशय महत्वाचं. आपल्याकडे पुन्हा एक महत्वाची बाब सांगतो की आपल्याकडे 2 कमांडर असतात. प्रत्येक व्यक्तीला 2 कमांडर दिलेले असतात. कोणी सांगू शकता का 2 कमांडर? आपल्या प्रत्येक व्यक्तीला 2 कमांडर असतात. म्हणजे ऑफिसर जर असेल तर त्यांना जे कमांडर मिळतात तर ते कमांडर नाही. प्रत्येक व्यक्तीला 2 कमांडर असतात. 2 कमांडर कोणी सांगू शकेल का? बर, व्हेरी गुड. 2 कमांडर मी त्याचा शब्दरचना करतो. एक आहे मिस्टर विजय आणि दुसरा आहे मिस्टर पराजय. हे 2 कमांडर प्रत्येक व्यक्तीला दिलेले असतात. आपण सुद्धा सर्वांना माहिती आहे, आपण दुसऱ्या शब्दामध्ये बोलत असतो निगेटिव्ह माइंड अँड पॉझिटिव्ह माइंड. डॉक्टर मिस्टर विजय आणि मिस्टर पराजय. तर जेव्हा आपण कुठल्या प्रकारची कृती करत असतो त्यावेळेस आपल्याला कमांडरला कमांड द्यायची असते. आता आपण 3 तासापासून आपण हा कार्यक्रम ऐकत आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे हा कार्यक्रम केव्हा संपेल आणि कधी जाणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सिरोसाव अहेरीपासून आलेले बेलीप आहेत, एस असतील, तर त्यांना हा कार्यक्रम कधी संपला आणि कधी आपण इथून निघणार हा प्रश्न साहजिकच पडत असतो. परंतु आपण मिस्टर विजयला कमांड जर दिली तर आपण शांत चित्तानं पूर्ण कार्यक्रम आपण ऐकू शकतो. मिस्टर विजय म्हणजे आणि मिस्टर विजयकडे जे असते ते वेपन नसते, पण मिस्टर पराजयकडे वेपन असते आणि दोन्ही फुल ऍक्टिव्ह असतात. जर आपण मिस्टर विजयला जर कमांड जर दिली पॉझिटिव्ह माइंडने की हा जो कार्यक्रम आहे सुट्टीचा जरी दिवस जरी असला तरी हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे, या ठिकाणी आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे, अशा पद्धतीचं जर आपण जर कमांड दिली तर आपण शांतपणे कुठलाही कार्यक्रम कुठलंही आपण काम करू शकतो. एडीआर मेकॅनिझम आणि फ्री लीगल अँड इक्वल जस्टिस ही संकल्पना मी आपल्याला थोडक्यात 5 मिनिटांमध्ये थोडक्यात मी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करतो. 1976 42वी संविधान सुधारणा अधिनियम 1976 पारित करण्यात आला आणि 42वी संविधान सुधारणामध्ये प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनामध्ये काही शब्द अंतर्भूत करण्यात आले.
तर 1942 मध्ये 1976 ची जी सॉरी 42 ची जी संविधान सुधारणा अधिनियम आहे त्यामध्ये त्यानुसार सोशलिस्ट आणि सेक्युलर, सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द प्रस्तावनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले. त्यानंतर इंटिग्रिटी ऑफ द नेशन, सुरुवातीला युनिटी ऑफ द नेशन होतं, त्यांनी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन म्हणजे इंटिग्रिटी ऑफ द नेशन हा जो शब्द प्रयोग आहे हा अंतर्भाव अंतर्भूत करण्यात आला. आणि आर्टिकल 39A हा नव्यानं 1976 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. आर्टिकल 39A चा मार्जिनल नोट असा आहे, फ्री लीगल एड अँड इक्वल जस्टिस. आता आपण कोर्टामध्ये काम करत असताना आपलं बऱ्यापैकी आपल्याकडे 25-30 वर्ष सर्व्हिस झालेले बरेच कर्मचारी आहेत. लीगल एड वर्क जर म्हटलं तर आपलं जरा डोकंच खाजवलं जे वेळेत ज्युडिशियल वर्क आपण चांगल्या प्रकारे करतो कोर्टामध्ये, परंतु लीगल एडचं जर काम जर म्हटलं, कारण लीगल एडचं कामकाजाची जी परिस्थिती आहे ती बिहाइंड माइंड आहे आणि त्यावेळेस आपण लीगल एडकडे फारसं आपण लक्ष घालत नाही, तो एक निग्लेक्टेड एरिया आहे. आणि त्यामुळे आपण सर्व न्यायालयामध्ये काम करत आहात, त्यामुळे मी माझे कर्तव्य समजतो की फ्री लीगल एड नेमकं काय हे आपल्याला सांगावं. बंधूंनो 1976 मध्ये ज्यावेळेस 42 संविधान सुधारणा अधिनियम 42 संविधान सुधारणा करण्यात आलेलं, त्यापूर्वी सुद्धा लीगल एड होतं. बॉम्बे लीगल एड कंपनी, राज्यामध्ये लीगल एड कमिटीज होत्या. बॉम्बे लीगल एड कमिटी, गुजरात लीगल एड कमिटी असं प्रत्येक राज्यामध्ये होतं. परंतु युनिफॉर्म सिव्हिल कोड, भारतीय राज्यघटनेमध्ये प्रोव्हिजन आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि त्यानुसार ज्यावेळेस आर्टिकल 39A अंतर्भूत करण्यात आलं आणि त्यानंतर हुसेनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या न्यायालय जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिले की मोफत सुविधा जनतेला, मोफत सुविधा गोरगरिबांना, मोफत सुविधा लीगल मोफत विधी सेवा प्राप्त करून द्यावं असे आदेश दिले. आणि त्यानंतर 1987 मध्ये लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट हा पारित करण्यात आला आणि 1994 पासून खऱ्या अर्थानं लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्टचे प्रोव्हिजन अंमलात आले, इम्प्लिमेंटेशन करण्यात आले. म्हणजे 1994 पासून आपली लीगल एडची संकल्पना आपल्याकडे चालू आहे. आज 25 वर्ष होत आहेत तरी सुद्धा आपल्याला प्रॉपर लीगल एड काय आहे, म्हणजे आपण लीगल एड म्हटलं आपण त्याला एवढा खूप आपण असं खूप त्याला गांभीर्याने बघत नाही, तर लीगल एड आणि फ्री लीगल एड याची फार गरज आहे. आपण न्यायालयामध्ये काम करत असताना आपल्याला सुद्धा अनुभव आहे, ज्यावेळेस गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस खटला चालत असतो कोर्टामध्ये, त्यावेळेस जो आरोपी असतो तो जर गरीब असेल तर त्याचे केस मध्ये त्याला केस चालवण्यासाठी तो शेत जमीन विकतो, घर विकतो आणि केस भांडत असतो. परंतु शेत जमीन आणि घर विकल्यामुळे त्याचा प्रश्न सुटत नाही, कारण पहिल्यांदा ज्यावेळेस ट्रायल चालते कोर्टामध्ये त्यानंतर त्यावर फर्स्ट अपील, सेकंड अपील, पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील्स असतात, तोपर्यंत तो थकून जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे याला काही आपल्याला म्हणजे सर्वांना माहिती आहे. मी एक आपल्याला उदाहरण सांगतो, मी वकिली व्यवसाय करत असताना राजुरा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, राजुरा तालुक्यामधील एक केस होती 302 ची केस होती. 302 च्या केसमध्ये चंद्रपूरमध्ये सेशन कोर्टामध्ये जन्मठेपची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर चार जे आरोपी होते ते कारागृहातच होते, म्हणजे त्यांना बेल वगैरे दिलेली नाही आणि त्यांचे जे नातेवाईक होते त्यांना फक्त चारही लोकांना बेल आउट करायचे, म्हणजे अपील चालेल पण त्यांना बेल आउट करायचे. तर आपला 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर हा पान इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम ह्या विषयावर हा विषय महत्वाचा आहे. फ्री लीगल एडचे जे प्रोव्हिजन्स आहे पुढे पुन्हा आपण एखादा कार्यक्रम घेऊ, त्यावेळेस मी आपल्याला सांगेन. तर पान इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम 2 ऑक्टोबर पासून 14 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण भारतभर हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आता पान इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम ची संकल्पना अशी आहे, पान म्हणजे विस्तारलेलं, जसं जर आपण जर शब्द डिक्शनरी बघितलं पान म्हणजे एक विस्तारलेलं भांड, पसरलेलं भांड, जसं आता आपण पीठ म्हणत असतो तर त्यामध्ये कोपरा असते, ते पसरलेलं भांड किंवा तवा असतो, तर ते पान. पान इंडिया अवेअरनेस अँड आउटरीच, आउटरीच म्हणजे च्या पलीकडे. पान इंडिया अवेअरनेस म्हणजे आपल्या कोर्टामध्ये जे पक्षकार लोक येतात विविध केसमध्ये, तर सर्व लोकांना कोर्टामध्ये येण्याची गरज पडत नाही. आपल्या भारत देशामध्ये 130 कोटी जनता आहे, त्यापेक्षा जास्त आहे,
तर सर्वांना कोर्टामध्ये काम पडत नाही. ज्यांना ज्यांना काम पडते त्यांना त्यांना कोर्टामध्ये म्हणजे लीगल अवेअर लीगल एड काय आहे किंवा याबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते. परंतु काही लोकांचे कामच नसतात कोर्टामध्ये, त्यांना माहिती होत नाही. आपल्याला लीगल एड आणि म्हणजे लीगल एड आणि जे लीगल जे बेसिक राईट्स आहेत त्यांचे त्या संदर्भामध्ये सर्वांना माहिती देण्याकरिता आपल्याला हा पान इंडिया अवेअरनेस आणि आउटरीच प्रोग्राम राबवण्यात येत आहे. म्हणजे ज्या लोकांना कोर्टामध्ये जे लोक येत नाही त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. आपल्याकडे जस्टिस ऍट द डोरस्टेप ही संकल्पना आहे. एक मोबाईल लोकअदालत म्हणून एक व्हॅन येते आणि आपण ते न्याय आपल्या दारी अशी ही संकल्पना, त्यानुसार आपण ते गावावर जाऊन आपण ते पार पाडत असतो. त्या संकल्पनेवर आधारित ही एक आहे पान इंडिया अवेअरनेस आउटरीच प्रोग्राम. या प्रोग्रामच्या माध्यमातून जे लीगल ऍडचे जे काही लीगल ऍडचे जे काही लीगल ऍड स्कीम्स आहेत आणि जे लीगल राईट्स आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही पॉम्प्लेट्स काही तयार केलेले आहेत, काही पोस्टर्स आहेत, काही हँडबिल्स आहेत, ते आपल्याला व्हिलेज टू व्हिलेज डोर टू डोर आपल्याला वाटायचे आहेत. त्यासाठी आपण काल 2 ऑक्टोबर पासून ही कॅम्पेन आम्ही तयार केली आणि ते सुरू झालेलं आहे. परंतु आपल्याकडे जे बेलीफ आहेत, तर बेलीफ हे समन्सची बजावणी करण्यासाठी गावागावामध्ये जात असतात. तर आपण आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही पॉम्प्लेट्स पाठवलेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये 18 प्रकारचे पॉम्प्लेट्स आहेत. तर आपण समन्सची बजावणी करण्यासाठी ज्यावेळेस जातात त्यावेळेस आपण त्या कोर्टातून ते पॉम्प्लेट्स घेऊन आपण गेले आणि समन्सची बजावणी सोबतच हे पॉम्प्लेट जर आपण जर दिले एक कोर्टाचे एक न्यायालयाचे एक राजदूत म्हणून आपण जर दिले तर चांगल्या प्रकारे आपली ही कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि म्हणून मी या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला एक विनंती करतो की आपण आपल्या प्रत्येक कोर्टाला आम्ही सर्क्युलेट केलेले आहेत पॉम्प्लेट्स. तर ते समन्सची बजावणी करण्यासाठी ज्यावेळेस आपण जातात त्यावेळेस ते पॉम्प्लेट घेऊन जावं आणि त्या गावामध्ये ज्यांना समन्स द्यायचं ते तर आपण काम करणारच आहात, पण त्या गावामध्ये थोडासा वेळ काढून आपण हे पॉम्प्लेट्स लोकांना कसे मिळतील किंवा लोकांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी आपण प्रयत्न करावा. मी बराच वेळ आपला घेतलेला आहे, आपण माझं म्हणणं शांतीनं ऐकलेलं. मी आपला आभारी आहे, सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, सरांचा आभारी आहे. मी माझं बोलू शकतो सर. धन्यवाद सर. आता आपण महत्वाचं एक मार्गदर्शन बाकी आपलं आदरणीय श्री श्री वाशिमच्या सरांना विनंती करते की ते एन स्टेप या ऍप बद्दल आपल्याला माहिती देते. सव्वा 2 वाजले बरोबर आहे, किती वाजले 2:15. असं म्हणतात की जेवणाच्या पहिल्या आणि नंतर केलेलं भाषण जरा थोडं अवघड असते, पण तो मी प्रयत्न करणार आहे. एन स्टेपचं ट्रेनिंग झालेलं आहे तुमचं इथले, मी मला आठवते कोणा ज्यांचं झालंय त्यांनी हात वर करा. म्हणजे आपण बाहेरच्या लोकांचं घेतलं होतं, फक्त इथल्या लोकल बेलीफचं राहिलं होतं, है ना. एन स्टेप बद्दल कोणाला लॉन्ग फॉर्म सांगता येईल का एका मिनिटामध्ये? एन स्टेप NSTEP लॉन्ग फॉर्म सांगा कोणी पण क्विकली, वेळ नाही बरं का मला. करेक्ट, थँक्यू. नेक्स्ट, नॅशनल सर्व्हिस ट्रॅकिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोसेस, बरोबर आहे. बदल हा नेसेसरी असतो, चेंज इज कॉन्स्टंट, ओनली डिफिकल्टीज आपल्या जे असते ना चेंज आवडतो, ते चेंज होत असताना जे रेजिस्टन्स असते ना तेच त्रासदायक असते, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी किंवा मी माझ्या नातेवाईकांशी आता प्रत्यक्ष बोलू शकतो, बोलू शकता कशावरून? व्हॉट्सअप कॉलवरून, ठीक आहे. मी ॲमेझॉनवरून
आता सध्या काय चालू आहे अमेझॉन वर? ऑफर चालू आहे, ग्रेट इंडियन सेल चालू आहे. ठीक आहे, या अमेझॉन ऍप वरून लोक लगेच सामान बोलवतात, वस्तू बोलवतात बोलवतात ना. आता मी जे आज काल ऑर्डर केलं ते मिळणार आहे त्याची मला उत्सुकता असते, कधी येणार कधी येणार. मी मोबाईल बोलवला मन उत्सुकच असते. तर मी कुठे जातो? कोणीतरी वापरतंय काय अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट? कोण वापरतंय हात वर करा. कोणीच नाही वापरत? वापरतात हा, पहा ना सांगा ना, वापरता. तिथून ते पार्सल निघालं हरियाणावरून, त्याला काय म्हणतो आपण? ट्रॅकिंग, करेक्ट वर्ड. कि तिथून निघालं ते नागपूरला पोहोचलं, नागपूरून गडचिरोलीला पोहोचलं, अगदी मिनिटा मिनिटाचा हिशोब असतो असतो ना. त्याच्यामुळं तर हे जे ट्रॅकिंग आहे तुम्ही चालले, ते ट्रॅकिंग आपण ज्युडिशरीमध्ये आणलंय. आपण निघाले कोर्टातून की आमचं ट्रॅकिंग चालू होणार. हसता तुम्ही अवघड आहे, पण टेक्नॉलॉजी ब्रिंग्स ट्रान्सपरन्सी असं म्हणतात. टेक्नॉलॉजी कधी हे होणार नाही. तुम्ही सीआयएस मध्ये काही जरी केलं ना, तर आम्ही लॉग रिपोर्ट वरून लगेच माहित पडतं की कोणत्या युजरनी कोणत्या वेळेस लॉग इन केलं. मी मागच्या सेशनला असताना 140 केसेस उडवून टाकल्या होत्या एका एक महोदयांनी. त्या बरेच दिवसापासून तसंच होतं. नंतर सीआयएसचं नंतर एक जज आले पांचोली साहेबांसारखे, त्यांनी बारीक केलं की असं कसं होणार, इतना डिफरन्स क्यू आ गया बॅलन्स मध्ये. आणि ही रिअलाइज की समथिंग. मग ते पाहिलं मी तर ते लॉग रिपोर्ट काढला आणि रिपोर्टिंग झालं तर 140 केसेस हॅव बीन डिलीटेड फ्रॉम सीआयएस ऑफ द सेम अक्यूज. तर असो, तर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जे जे करताना ते रिफ्लेक्ट होते. म्हणून नॅशनल सर्व्हिस अँड ट्रॅकिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोसेस हा ई कमिटीचा नेक्स्ट स्लाइड माझ्याकडे. नॅशनल सर्व्हिस अँड ट्रॅकिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इज अँड्रॉइड ओएस ऍप आहे. ऍप आहे, तुमच्या जो मोबाईल दिले त्याच्यावर आम्ही टाकून दिलेला आहे. का सर्वांकडे मोबाईल? आम्ही सर्वांना दिलेले आहे, आम्ही पैसे पण भरलेले आहेत, बीएसएनएलचं सिम कार्ड पण आहे, डाटा पण ऍक्टिव्हेट झालेला आहे ना. आता किती लोक करताय त्याच्यातून? कोणी केलाय का? कोणी केलाय? तुम्ही केलाय? तुमचा अनुभव जरा उभे मान प्लीज. तुमचं काय नाव? अच्छा, तुम्ही केलं. कुठे आहे पोस्टमेंट तुम्ही? कुठे आहे? चामोर्शी. तुमचे एएस कोण आहे? बर. दिस ऍप विल बी यूज बाय बेलिप्स ऑफ द कोर्ट्स फॉर डिलिव्हरी ऑफ प्रोसेस. ठीक आहे, सीआयएस प्रोव्हाइड फॅसिलिटी. आता याच्यातनं दोन भाग आहे तुमच्याकडे. बस प्लीज, तुमच्याकडे आमच्याकडे एक सीआयएस आहे, केस इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला म्हणतो. कोर्टाचा जो शिरस्तेदार आहे तो समन्स जनरेट करणार आहे क्लर्क. त्याच्यानंतर एएस किंवा नाजर जे आहे यांना अलोकेट करायचं आहे. जसं आता हेड बेलिप देतात ना, तसं एएसला प्रोसेस अलोकेट करायची आहे, म्हणजे कोणाला तरी द्यायची आहे. पण हे सर्व इलेक्ट्रॉनिकली होणार आहे. नंतर ती पीडीएफ फॉर्मॅट मधली जी प्रोसेस आहे ती दिल्यानंतर हा सीआयएस मध्ये कसं दिसणार? सीआयएस मध्ये गेल्यानंतर हे पहिली विंडो, नंतर तिथे नाही इथे कुठलं स्टेट, महाराष्ट्र, मोबाईल नंबर आणि ओटीपी पासवर्ड राहणार. नंतर हे तुमचं आहे, हा तुमचा स्क्रीन आहे, दिसतो ना असा तुमच्याकडे. हा, मग हे प्रोसेस चे नाव दिसणार आहे, क्यू आर कोड आहे, स्कॅन क्यू आर कोड. आणि नंतर शेवटला जो आहे हा असा प्रोसेस दिल्यानंतर त्याचा आपण फोटो घ्यायचा आहे, सिग्नेचर घ्यायची आहे. आणि सिग्नेचर आणि फोटो हे दोन्ही. आता जे ट्रॅकिंग म्हटलं ना, तुम्ही कुठून कुठून गेले आवाज दिसणार आहे बरं का? तुम्ही असताय पण ते खरं आहे. तुम्ही कुठून कुठून गेले, इथून आयटीआय चौकात गेले ते पण कळणार आहे. किती वाजता पोहोचले ते पण मला कळणार आहे. सकाळी गेले संध्याकाळी, कारण की जीपीएस लोकेशन आहे, ही प्रोसेस जीपीएस ची आहे. म्हणून हा असा मला मॅप पण दिसणार आहे, टायमिंग नाही, इथून इथून असे चालले ते सर्व दिसणार आहे मला. मी चेंबर मध्ये बघू शकतो. चांगलं आहे ना?
कॅप्चरिंग लोकेशन डिटेल व्हेरिफाई टू मार्क प्रोसेस सर्व्ह नॉट सर्व्ह व्हेरिफिकेशन सध्या हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात आहे. म्हणजे हा जी ऍप आहे ही सर्वांना ऍक्सेसिबल नाही, ही तुमच्याचकडे आहे आणि माझ्याकडे आहे. मी ट्रॅकिंग करून राहिलो आहे आणि जेव्हा केव्हा याचं नेक्स्ट वर्षन हे फेज मध्ये आहे चालू, हे जर झालं तर मग पब्लिकला होतो. म्हणजे पेटी विचारणार नाही आमच्या कोर्टाची किंवा त्याची वकील पण विचारणार नाही, ते लगेच जसं अमेझॉनचं ट्रॅक करतात ना पार्सल तसं होणार. तर मी एक छोट्याशा विंडो आहे, तुम्हाला किती वेळ 10 मिनिटं बसलं चालेल का? तुमची इच्छा चालेल ना 10 मिनिटं? आपण ना हे मी जर तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो 2 मिनिटं कसं होते. थोडं काम केलेलं आहे ते माझ्याच कोर्टाचं घेतलं. हा माझ्या कोर्टाचा डॅशबोर्ड आहे, हे तुमच्या कामाचं नाही. म्हणजे हे असिस्टंट सुप्रिंटेंडेंट नाझर आणि शिरस्तेदार त्यांची तुम्हाला प्रोसेस इलेक्ट्रॉनिकली अलॉट करायचे. प्रोसेस जनरेशन वर जायचं, तिथे हे सर्व लाईव्ह आहे. लाईव्ह आहे. सध्या आपल्याकडे स्लोन सिस्टीम आहे. स्लोन सिस्टीम म्हणजे माहित आहे ना, आता असं नाही आहे इथे की बा आम्ही दिवसभर काम करणार आणि मग पटन लावणार आणि मग हायकोर्टामध्ये टाकत जाणार अशी सिस्टीम नाही राहिली आहे. इथे आम्ही क्लिक केलं की लगेच एनआयसीच्या सर्व्हरला पुण्याला जाऊन पडेल. म्हणजे माझी एक जरी एंट्री म्हणजे तुम्ही रोजनामा तो आपल्या मताला दुरुस्त करायचा नाही, कारण की तुम्ही बटन दाबलं म्हणजे ते पूर्ण जगभरात व्हायरल झालं असतं. कारण की आता स्लो सिस्टीम आहे, आता व्हीपीएन सिस्टीम मध्ये नाही आम्ही काम करत. मी बटन दाबली की सर्व एनआयसीचा सर्व्हर अपडेट होतो, ही कम्युनिटीला पण दिसतं, बॉम्बे हायकोर्ट सर्वकडे चालत असतात. आता इथून समज घेता मी नंतर नंतर इथे डिफेंडंटचा मला समन्स द्यायचा आहे. समन्सचे फॉर्मॅट इथे लिहावं लागतं. ऑर्डर पाहिजे पूर्ण फॉर्मॅट ऑटोमॅटिक लोडेड आहे सिस्टीम मध्ये, जो पाहिजे तो घ्या. समरीचा आहे, इन पर्सनचा आहे, लीगल रिप्रेझेंटेटिव्हचा आहे, जो पण आहे तो तिथला मी सिलेक्ट केला. ऑर्डर फाईल 1 पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट डेट ऑटोमॅटिक येणार ना अभेटी. हा ऍड्रेस, हा आता ऍड्रेस मध्ये काय होतं की जे सिस्टीम मधला ऍड्रेस आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे. थोडं शिरस्तेदार आणि नाजर लोकांनी लक्ष द्यायचं आहे की जेव्हा तुम्ही सीआयएस मध्ये रजिस्टर करता तेव्हा जो पत्ता आहे तो पूर्ण लिहा, म्हणजे आपलं काम कमी होणार. तुम्ही जर आळस केला आणि नुसतं पी लिहिलं क्यू लिहिलं तरी पण ते सिस्टीम घेते, पण त्याचे समोर मग हे असे अडचण येतात. तर मी बरेचदा पाहिलंय माझ्याकडे जे जुनियर एंट्री झाले आहे 2007-08 मध्ये क्यू पी टी डी असे ऍड्रेस आहेत. आता मी त्याचं चालू केलं आहे डाटा एंट्री करेक्शन, पण असे पी क्यू टी वाले खूप काही मिळणार आहे तुम्हाला. कारण की तो जर केलं नाही ना तर तो विचारते की मॅन्डेटरी फील्ड, कम्प्युटर समोर जाऊ देत नाही. तुम्ही जर टाकलं नाही त्याच्यावर पी क्यू टी तो जाऊच देत नाही. आता इथून शिले आता इथे पुन्हा तुम्हाला एक संधी दिली आहे कम्प्युटर की तुम्ही पत्त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर करू शकता. आता मला सीईओ साहेबांना जिल्हा परिषद गडचिरोली इथे पाठवायचं आहे. हा पत्ता आहे स्टेट टाउन, इथे सिलेक्ट करता येते. पोलीस स्टेशन पिनकोड हे सर्व ईमेल आणि इथे काही तुम्हाला ऍड करायचं असेल रिमार्क पेजसाठी तर इथे सुद्धा तुम्ही नाझर म्हणून ऍड करू शकता. आता हे त्यांनी विचारलंय की हा तुमचा असा राहील संबंध डिस्पोजल टाउन बँक असल्यामुळे काही लिहिलेलं नाहीये, फक्त जिल्हा परिषद गडचिरोली जिल्हा परिषद एवढं लिहिलेलं आहे. जनरेट द ड्राफ्ट, इथे जनरेट करायचं आहे ड्राफ्ट. ते रोज रोज केलं ना तर खूप सोपं होऊन जाते. आज एक दिवसानंतर थोडं जसं आता तुम्हाला सीआयएस सोपं वाटते ना योजनामा लिहिता तसं लिहाय. हा जनरेट झाला ऑटोमॅटिक ड्राफ्ट, ठीक आहे. दिस इज इलेक्ट्रॉनिकली क्यू आर कोड सही जनरेट. नेक्स्ट मराठीची पण टेम्पलेट्स येते असं काही नाही, इंग्लिश मध्ये मी घेतलाय. तिला सेव्ह करायचं. ओके मी हे लाईव्ह दाखवतोय म्हणजे अपलोड. आता हे सर्वी तुमची प्रोसेस झाल्यानंतर हिला आता मी नेक्स्ट स्टेपला गेलो अपलोडिंग. आता ही प्रोसेस मी तुमच्या मोबाईल मध्ये टाकणार.
डिफेंडंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ब्राउज. आता इथे घ्यायचा तो ब्राउज मध्ये हे का बरं तुम्हाला वाटतं इथे जा तिथे जा एक्सटी केलं की तुम्हाला चेंजेस करता यावे म्हणून आपण ते तिथून ब्राउजिंग घेतले जाते सबमिशनच्या पहिले तुम्ही पाहू शकता कन्फर्म करू शकता की बरोबर आहे किंवा नाही. नेक्स्ट सबमिटी आता पब्लिश ही विंडो महत्वाची आहे. पब्लिश पब्लिश म्हणजे आपण तिथे पब्लिश करतो पब्लिश झालं इथे तुमचा माझा आणि एसचं काम संपलं पब्लिश झालं. आता इथे येणार आम्ही एनएसटीपी ही तुमच्याच कडे लॉग इन करायचं आहे. तुम्हाला कोड दिलेला आहे प्रत्येकाला दिलेला आहे काय माझरला कोणाला मिळाला नाही आम्ही सगळ्यांचे कोड अलोकेट केलेले आहेत MHGA02 पासवर्ड हा सिक्रेट ठेवा. तुमच्या पासवर्ड वरून कोणती प्रोसेस कुठे पण जाऊ शकते आणि यू विल बी रिस्पॉन्सिबल हे आमच्या हातात नाही आहे. नेटवरती एक वेळ गेलं की ते करेक्ट करायला खूप वेळ लागतो. लॉग इन तुमच्याकडे लॉग इन आय डी आहे एस कडे लॉग इन आय डी मध्ये तुम्हाला कोड दिलेला आहे पासवर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रोसेस अलोकेट करायची ठीक आहे. तुमच्या मोबाईल वर जी आहे ना आम्ही इथे प्रोसेस दिल्यानंतर नोटीस अटक हा जो प्रोसेस दिसतोय ना हा लिस्ट ऑफ प्रोसेसेस टू बी सॉल्व याला एसटी लिस्ट ऑफ प्रोसेसेस टू बी सॉल्व म्हणजे तुमच्या मोबाईल वर आम्ही एखाद्या भागात तुम्हाला चार पाच प्रोसेस अलॉकेट करू तर त्या प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला लिस्ट दिसेल. आता याच्यानंतर काय करायचं आहे की ही प्रोसेस आहे अशी दिसेल तुमच्या मोबाईलवर. मग ही प्रोसेस दिल्यानंतर हँड ओव्हर द फिजिकल कॉपी ऑफ द प्रोसेस टू द कन्सर्न पार्टी तुम्हाला प्लेन काही डॉक्युमेंट त्याला द्यायचे आहे. नंतर कॅप्चर फोटो ऑफ द पर्सन टू हुम प्रोसेस इज सर्व्ह्ड ऑन टॅप ऑन आणि त्याची सही घ्यायची आहे. जसं ते अमेझॉन वाले आणि फ्लिपकार्ट वाले आपली घेतात ना मोबाईल वरती सही हाताने करा बोटाने करा असं म्हणतात ना ते तशासारखं. आता आणि मग जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्याला कॅप्चर घ्यायचा हा असा दिला फोटो आणि त्यांची सही आहे तुमच्या मोबाईलवर करायचं आहे. आणि मग इथे तुम्हाला तुमचं लोकेशन आहे
save button to store latitude and longitude of the location. नंतर आफ्टर कॅप्चरिंग लोकेशन दिलीप नीड्स टू मार्क स्टेटस आणि तिथे सर्वात महत्वाचं काम तुम्हाला ऍप मध्ये करायचं आहे सर्व्ह नॉट सर्व्ह सर्व्ह झाला नाही झाला आणि हे सर्व पूर्ण क्लिअर झाल्यानंतर कन्फर्म अँड अपलोड ही टॅब येणार तुमच्याकडे ओके जेव्हा तुम्हाला वाटतं की मी सर्व ऑप्शन्स व्यवस्थित केलं फोटो व्यवस्थित घेतला आहे किंवा नाही तर मग पुन्हा बॅक जाता येतो पण मग कन्फर्म अँड अपलोड केलं की हा विंडो येणार तिथे तुम्ही सर्व म्हणून क्लिक केलं सर्व ऑन पार्टी कन्फर्म अँड अपलोड आणि नॉट सर्व जर असेल तर कसं घ्यायचं आता तुम्ही इथे पण प्रश्न येणार फोटो त्यांनी नकार दिला तर बरोबर आहे ना फोटो घेण्यासाठी काही लोक नकार देऊ शकतात सही करणार नाही बरोबर त्यांनी जे म्हटलं डोर लॉक इथं इथे क्लिक करायचं ड्रॉप डाऊन मेनू मध्ये इथे 14 to 15 ऑप्शन दिले रेजिस्ट टू टेक फोटोग्राफ रिफ्यूज टू साइन ऑन टॅब असे खूप सारे 13 to 14 ऑप्शन आहेत त्याच्यावरती टिक करायचं बाद घालायचा नाही ठीक आहे होऊ शकते समजा हा एक तर असतो जसं आता इथे मला कम्युनिकेशनचा इंटरनेटचा थोडा थोडा इश्यू येतो तसा जर समजा नेटवर्क इश्यू असेल आनंद तिथे येणार होतो तुम्ही मला वाटत किती ठीक आहे हा महत्वाचा आहे का हा तर नेटवर्कचा जर इश्यू असेल तर तुम्ही तुमचं काम करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर अपलोड आणि कन्फर्म If any communication problem arises or device has no network issue, then status gets uploaded locally on the mobile. जिथे आलं तिथे करा ठीक आहे म्हणजे असं काही नाही तुम्ही केलं त्याच्या एंट्रीज राहतातच त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या तारखेला आणि मग इथे इथे एनएसटीपी मध्ये होम अपलोड डिलीट अँड लॉगआउट तुम्हाला मुलाच्या हाती जर खेळायला दिला मोबाईल तर लॉगआउट करायचं विसरायचं तो काही पण करेल ना तर ते इथे जाते बघा सध्या मी म्हणजे आता जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण ई कमिटीने शेअर केलेली आहे म्हणजे माझ्या क्लर्कनी बटन दाबली की अमेरिकेतला माणूस जो म्हणजे एखाद्या काकांचा मुलगा अमेरिकेत असेल त्याला सुद्धा चटकन कळणार की काय होणार आहे म्हणून लॉगआउट करणं विसरायचं नाही आणि डोंट शेअर युअर पासवर्ड विथ युअर फॅमिली मेंबर्स हा ऑफिशियल मोबाईल आहे तर आपण तेवढी काळजी घ्या अपलोड केल्यानंतर इथे टिक करायचं ज्यांना केलं आहे एका दिवशी एक झाला इथे टिक करायचं आणि अपलोड झाल्यानंतर समजा तुम्हाला वाटतं की हा नोटीस चुकीनं आला तुमच्याकडे म्हणजे आम्ही होऊ शकते आमच्या कोणाची चूक राहू शकते एसटी आम्ही तिथून तुम्हाला डिलीट करायचे पण अधिकार आहे तिसरं आहे लॉग आउट दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट लॉग आउट प्रत्येक वेळेस केलं पाहिजे तुमचा पासवर्ड शेअर करू नका त्याच्यावर काही जरी झालं तरी ते वरती जाते आता आपल्या हातात राहिलेलं नाही ठीक आहे सो हा एनएसटीपीचा छोटा आहे कारण सो आम्ही प्रयत्न केला होता की एनएसटीपी लाईव्ह तरी थोड्या काही विंडो पर्यंत आपण पोहोचलो पण इथे आज नेटवर्क इश्यू आहे सर्व इश्यू पण असू शकतो कदाचित रविवार असल्यामुळे तर ही थोडक्यात एनएसटीपी बद्दलची माहिती अजून कोणाला काही 2 मिनिटं एकच मिनिट देतो कोणाला काही जर इश्यू असेल तर सांग आणि आम्ही हे पुन्हा सांगतोय की सर्वांना मोबाईल दिलेले आहेत त्याचे बीएसएनएल करून सिम कार्ड पण मी विकसित केले आहेत ठीक आहे आम्ही याचे 329 रुपये पर 329 सेलो बरोबर आहे एवढे पैसे आम्ही शासनाला देत आहोत म्हणून पण त्याचा उपयोग होत नाही आणि बाकी जिल्ह्यांमध्ये सुरू पण झाले आता एएस वरती जबाबदारी आहे की प्रत्येक प्रोसेस ही एनएसपीपी मधून अलोकेट करावी
सगळ्यांना कोर्स हायकोर्ट कडून आलेले आहे. सगळ्या बिल्डिंगचे सर्व एएसचे कोर्स पण आलेले आहेत. सर्वांचे पासवर्ड आम्ही शेअर केलेले आहेत. फक्त गरज आहे आपल्या सहकार्याची किंवा फॉर्म ठीक आहे. आणि बिलीव मी हे जे काम आहे हे जर समजा हा प्रयोग अजून सक्सेसफुल झाला तर हे सर्व मॅन्युअल जे आहे ते पण चालेल. पण कालांतर पण हा एमएसटीचा प्रयोग शेवटी सांगतो की अँबेसेडर कोडॅक हे त्या काळाची रेप्युटेड ब्रँड होते. अँबेसेडर कोडॅक हे रेप्युटेड ब्रँड होते. त्याच्या त्याच्यात कमी नव्हती पण हे मागं गेले संपून गेले नोकिया कारण फक्त बदल झाले. आय होप की तुम्ही सुद्धा या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि सेफली आणि सिक्युअरली करा. की ते महत्वाचं आहे तर मी एवढ्या वेळामध्ये तुम्हाला थोडक्यात एनएसटीपीची माहिती दिली सर्व्हिस पॅकिंग प्रोसेसची. तर मुलांचे दोन काम आहे ते आपण करावे आणि इथे आजच्या कार्यक्रमातील शेवटचं मार्गदर्शन संपवतो आणि आपल्याला घेतलं थांबून जायचं. धन्यवाद सर. आता आपल्याला आदरणीय श्री युवी शुक्ल साहेब मार्गदर्शन करतील त्याची अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी वाशिमकर साहेब आणि पांचोली साहेब यांनी सुमारे किती तास झाला आपला सुमारे तीन तास आपल्याला अत्यंत सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केलं आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश या नात्याने त्यांच्यापेक्षा किमान 5 मिनिट अधिक मार्गदर्शन करणं मला आवश्यक आहे. म्हणून याच्यासाठी मी 2 भाषणं तयार केली होती. एक लहानात लहान आणि एक मोठ्यात मोठ. पण आपली सहनशक्ती बघून आपण अजूनही ऐकून घेऊ शकता असं माझ्या लक्षात येत आहे. म्हणून मी दोन्ही भाषणं एकदम करणार आहे. थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपला कार्यक्रम सुरू झाला तेव्हाच आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते जे शब्द होते त्या प्रत्येक शब्दात खूप काही अर्थ होते आणि त्याचा आपल्याला फार उपयोग होणार. जेव्हा आपण काम करणार तेव्हा त्याचा सर्वांनाच खूप उपयोग होणार आहे. तर त्याच्याकडे आपण विशेष लक्ष देऊ या. आणि आता मी रघु ते साहेबांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. उपस्थित आजच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शुक्ला साहेब आणि जिल्हा न्यायाधीश 1 मुंदोडकर साहेब वाशिमकर साहेब पांचोली साहेब आपले फुलगेकर साहेब आणि मॅडम सोरते मॅडम त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपल्याला मार्गदर्शन केले आणि सर्वांनी निमूटपणे ते आपण आत्मसात केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेबांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे
बेलिपांची जबाबदारी कर्तव्य याबद्दल फार महत्त्वाचं मार्गदर्शन देऊन प्रोव्हिजन्सबद्दल वाशिमकर साहेब पानपिंडी साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. मला निरीक्षणाच्या निमित्ताने आदेशिका हा विभाग असतो त्या निमित्ताने आपण पाहतो बऱ्याच वेळा काही किरकोळ असेल चुका होत असतात. आम्ही त्या दुरुस्तीसाठी त्यांना मार्गदर्शन पण करतो. जसं संज्ञान काही ठिकाणी असं लक्षात आलं की संज्ञान वडिलास देऊ, संज्ञान पत्नीस देऊ किंवा संज्ञान आईस देऊ अशा प्रकारचं कधी कधी रिपोर्ट आपल्या समोर येतात. तर संज्ञा वगैरे कोड हे शब्द जे आहेत ऑर्डर 5/15/17 मध्ये आपण जे वापरतो ते थोडेसे कुठे जोडायचे याबद्दल आपण अभ्यासपूर्वक आणि जाणीवपूर्वक असं हे करावं. अहवाल स्वस्त असलं पाहिजे असं सर्वांचंच मत आहे. त्यानुसार वरील कोर्टामध्ये आपले जे न्यायनिर्णय आहेत ते स्टँड राहतात. आपल्या रिपोर्टमुळे आपल्याला हे तीनदा आपल्याला मेलिपांची प्रशिक्षण घ्यावं लागले. आपले रिपोर्ट सदोष असले पाहिजे, चांगले असले पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. आज साहेबांनी इथं येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं, प्रशिक्षण दिलं सर्वांचं. आपल्या न्यायालयाचं आस्थापनेचं प्रशासनातर्फे आभार मानतो आणि आजचा हा आभार प्रशासनकारक संपला असं जाईल. धन्यवाद सर्वांसाठी. सर्वांकरता जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्वांनी कॅन्टीन मध्ये.